हमारे सभी डालिम के जो हमारे किसान आज हमारे साथ में जुड़े हैं उनका मैं बहुत बहुत स्वागत और अभिनंदन करता हूं। आज हम किसान भाइयों के बीच में डालिम के हमारे जो किसान हैं उनके बीच में आज हम फेसबुक लाइव भी हैं और आज खुशी के दो चीजें हैं जो आप सभी से मैं शेयर करना चाहता हूं। पहला चीज ये कि धानुका एग्रीटेक लिमिटेड के पेज पे आज श्री बाबा साहेब गोरे जी हमारे मुख्य अतिथि हैं जो हमारे तालिम के हमारे जो किसान हैं उनसे आज चर्चा करने वाले हैं और डालिम को लेकर के मुख्य चर्चा जो किसानों के साथ आज होने वाली है वो हमारे डालिम के किसानों के लिए बहुत महत्वपूर्ण है, बहुत अच्छी चर्चा होने वाली है। और दूसरी बात, मैं आज सभी को एक ये खुशखबरी दे दूं कि हमारा अपना प्रोडक्ट कोनिका, कोनिका जो कि एक फफूंदी नाशक, एक बुरशी नाशक और एक जीवाणु नाशक है, उसको आज CIB क्लेम जो है उसका फाइनल अप्रूवल जो है वो सर्टिफिकेट जो है वो मिल चुका है। और इसी के साथ हमारे किसान भाई जो है डालिम के बेफिक्र होकर कोनिका जो हमारा बुरशी नाशक और जीवाणु नाशक है उसका प्रयोग अपने डालिम में कर सकेंगे, उसके बारे में आज बीटी गोरे जी आपको जरूर चर्चा करने वाले हैं। तो ये शुभ घड़ी जो मेरे को मिली है इसका मैंने आज पूरा फायदा उठाने की कोशिश करी है और अपने डालिम के किसान भाइयों को ये जानकारी मैंने दी है कि आज हमें लेटर भी जो है वो फाइनल मिल चुका है जो कि मैं आप लोगों से साझा कर रहा हूं। इसकी बात को मराठी में कहने के लिए हमारे साथ में हमारे महाराष्ट्र के हमारे DGM श्री संजय पाटिल जी जुड़ चुके हैं और घनश्याम इंगले जी हमारे साथ में जुड़े हैं, हमारे सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट हमारे दीपक नरवाड़कर जी जुड़े हैं। तो पाटिल सर बहुत बहुत बधाई हो, कोनिका जो है उसका हमारे को लेबल एक्सपेंशन जो है आज हमें मिल चुका है। तो हमारे फेसबुक के दर्शकों को और हमारे जूम के दर्शकों को जो हमारे साथ जुड़े हैं उनको ये गुड न्यूज आप जरूर शेयर करिए सर। बहुत ही अच्छी बात है, कॉन्ग्रेचुलेशन टू ऑल ऑफ यू। कॉन्ग्रेचुलेशन सुबोध साहेबांनी आता एक चांगली बातमी दिली, म्हणजे डाळिंब बागायतदारांसाठी खरोखर एक चांगली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे, डाळिंबामध्ये जो तेलकट भाग आहे ज्याला आपण तेल म्हणतो, तेल्या रोगावरती अजूनपर्यंत कोणतंही औषध डाळिंबामध्ये रजिस्टर्ड नव्हते, ज्याला लेबल क्लेम नव्हतं। कोनिकाच्या माध्यमातून कोनिका हे पहिलं जीवाणूजन्य करपा जो डाळिंबावरती येतो ज्याला तेल्या म्हणतात, त्याबरोबर जो अँथ्रॅक्नोस नावाचा जो बुरशीजन्य करपा येतो, त्या दोन्ही रोगांवरती लेबल क्लेम असणारं पहिलंच प्रोडक्ट ज्याचं नाव आहे धानुकाचं कोनिका हे रजिस्टर्ड झालेलं आहे आणि त्याचे पेपर्स पण आपल्या हातामध्ये आलेले आहेत। ही एक चांगली गोष्ट आहे, त्यामुळे आणखी आपल्याला सोपं झालं प्रोडक्ट वापरताना। सगळ्यात महत्वाचं की गोरे साहेबांनी पण जॉईन केलेलं आहे, गोरे साहेब आपला चेहरा कृपया दाखवला तर बरं होईल आपल्या या प्रोग्राम मध्ये, आपलं मनापासून स्वागत गोरे साहेबांचं या प्रोग्राम मध्ये धानुका डाळिंब पीक चर्चा सत्रामध्ये, गोरे साहेबांचं मनापासून स्वागत। नमस्कार, सभी को एक बार मैं म्यूट कर रहा हूँ और उसके बाद में मैं आपको अनम्यूट करूंगा सर, ताकि हमारे दर्शक जो है वो सुन सके, हमारे किसान भाई जो है वो अच्छे से सुन सके। बिल्कुल बिल्कुल
जवळजवळ आता 85 शेतकऱ्यांनी जॉईन केलेलं आहे आणि मला माहित आहे की पुढच्या 5-6 मिनिटांमध्ये हा आकडा कमीत कमी 150-200 लोकांच्या वरती जाईल अशी माझी अपेक्षा आहे आणि स्पीडनं हा आकडा वाढतोय, त्यामुळे आणखी आपण पुढचे काही मिनिटं आपण वाट बघूया. गोरे साहेब नुकतेच जॉईन झालेत, एका दुसऱ्या मिटिंग मध्ये ते एंगेज होते, पण गोरे साहेबांनी सुद्धा वेळेत जॉईन केलेला आहे. आज आपण खास करून जी चर्चा करणार आहोत, अर्थात गोरे साहेब म्हटलं की डाळिंब हे आलंच, त्यामुळे डाळिंबाच्या पिकाविषयी डिटेल्समध्ये आपण चर्चा करणार आहोत की त्या पिकाचं विविध प्रकारच्या रोगांपासून आणि किडींपासून आपण कशा प्रकारे संरक्षण करू शकतो, खास करून रोगांपासून. तर ते गोरे साहेबांच्याच अनुभवाच्या माध्यमातून, त्यांच्याच मुखातून आपण सगळं ऐकणार आहोत. पण त्याआधी पुन्हा एकदा की जसं सुबोध सरांनी सांगितलं की कोनिका हा जो प्रोडक्ट आहे की डाळिंबाच्या जीवाणूजन्य करपा ज्याला आपण तेल्या म्हणतो, तो तेल्या आणि बुरशीजन्य करपा अँथ्रॅक्नोज या दोन रोगांसाठी डाळिंबामध्ये रजिस्टर्ड होणारं किंवा लेबल क्लेम मिळणारं हे पहिलंच प्रोडक्ट आहे. अजूनपर्यंत डाळिंबाच्या तेल्यासाठी कोणताच प्रोडक्ट भारतामध्ये रजिस्टर्ड नाही आहे, पण धानुकाच्या किरारीच्या माध्यमातून डाळिंब बागायतदारांसाठी हा पहिलाच प्रोडक्ट रजिस्टर्ड प्रोडक्ट आहे आणि त्यामुळे कोनिकाचा डाळिंबामध्ये वापर आणखी सुटसुटीत आणि सुरळीत होऊ शकतो, योग्य प्रकारे आणखी होऊ शकतो अशी मला खात्री आहे. आपण काही मिनिटांमध्ये मीटिंगला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की गेल्या 4-4.5 महिन्यापासून आपण या महामारीमुळे, कोरोनामुळे आपण सगळे लोक, म्हणजे आता शेतकरी वर्ग किंवा आमची पण टीम ही प्रत्यक्ष फील्डमध्ये जाते, त्याचप्रमाणे शेतकरी पण शेतामध्ये जातोच आहे, पण एकाच प्लॅटफॉर्मवरती प्रत्यक्ष तुम्हाला मिटिंगच्या माध्यमातून भेटण्याचा योग अजून तरी येत नाही. इंडिव्हिज्युअल लेवलला आमची टीम तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करते प्रत्यक्ष शेतामध्ये येऊन किंवा आणखी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, पण प्रत्यक्ष आपण ज्या प्रकारे दरवर्षी आपण गोरे साहेबांच्या मिटिंग करतो किंवा धानुकाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मेळावे करत असतो, तर दुर्दैवानं या वर्षामध्ये एप्रिल पासून आतापर्यंत जुलै अखेरीपर्यंत तो साध्य झालेला नाहीये. बघूया पुढच्या महिन्यामध्ये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कशा प्रकारे आपण एकमेकांसोबत येऊ शकतो आणि चर्चा करू शकतो डाळिंबावरती. पण या सगळ्या गोष्टीतनं एक चांगला मार्ग निघाला, तो म्हणजे आपण अशा प्रकारचे वेबिनार ऑर्गनाईज करतो वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून. आपण डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे हे वेबिनार आपण ऑर्गनाईज करतो आणि त्या माध्यमातून आपण सगळे लोक एकाच प्लॅटफॉर्मवरती येतो आणि जे काय आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान जे काय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या पिकातल्या, त्या समस्या चार्टच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष तुम्ही या वेबिनारमध्ये विचारता आणि त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं घेता, त्यामुळे अशा माध्यमातून आपण एकत्र येतो आहोत. म्हणजे जो काय आपला उद्देश आहे तो एका प्रकारे काही बहुतांशी प्रमाणामध्ये तो आपण साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. अच्छा, प्रश्न असा आलाय की साऊंड खूप कमी येत आहे. माझा सुबोधजी, मेरा आवाज बहुत कम आ रहा है क्या? सर आवाज एकदम सही आ रहा है, एकदम चांगला अच्छा आ रहा है, आवाज आ रहा है सर. अच्छा, वॉल्यूम लो आहे, थोडा सा नेटवर्कचा इश्यू असू शकतो. माझा नेटवर्कचा इश्यू नाहीये कारण मी ऑफिस मध्येच आहे. आवाज ठीक आहे, कारण ज्या लोकांना आवाज कदाचित तेवढा क्लिअर नसेल, कदाचित त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, तर मी त्यांना विनंती करू इच्छितो की तुमचा जर व्हिडिओ चालू असेल तर कृपया तुम्ही व्हिडिओ बंद करा, त्यामुळे तुमचं नेटवर्क स्टेबल राहील आणि तुम्हाला जे जे काय सांगायचं आहे गोरे साहेबांना तर तुम्हाला ते इझिली तुमच्यापर्यंत पोहोचेल, चांगल्या आवाजामध्ये पोहोचेल. तर मला असं वाटतंय की पुन्हा एकदा आपण, मी संजय पाटील धानुका अॅग्रिटेक लिमिटेडच्या वतीनं सर्व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला संबोधित करण्यासाठी डाळिंब तज्ज्ञ आणि आमचे मित्र माननीय बाबासाहेब गोरे
यांनी ही जॉईन केलेलं आहे आणि आजच्या सत्रामध्ये खास करून बाबासाहेब गोरे जे की डाळिंब रत्न आहेत, उत्तम शेतकरी आहेत डाळिंबाचे आणि MSc ऍग्रिकल्चर ज्यांनी केलेलं आहे म्हणजे टेक्निकली आणि प्रॅक्टिकली जे निष्णात आहेत असे बाबासाहेब गोरे आपल्याला आजच्या या मीटिंगमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तर मी तुमचा जास्ती वेळ न घेता मी गोरे सरांना विनंती करतो की सर आतापर्यंत 148 लोकांनी 50 लोकांनी जॉईन केलेलं आहे, तर मी विनंती करतो की आपण आपलं सेशन चालू करावं. गोरे सर प्लीज. थँक्यू. अच्छा गोरे सर को म्यूट करके रखा है सुबोध जी या नहीं, अनम्यूट है वो? सर अनम्यूट का रिक्वेस्ट भेजा है. गोरे सर अनम्यूट करिएगा आप. यस यस डन. यप. पाटील सर मराठी मधून असं ना? हो हो सर मराठी मधून. मराठी ओके 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 ठीक आहे. सगळ्यात पहिलं पाटील साहेब, सुबोध सर, घनश्याम इंगळे साहेब, दीपकजी नरवाडकर साहेब, सगळ्यांना माझा नमस्कार पूर्ण धानुका टीमला आणि धानुका टीमचे आणि धानुका मॅनेजमेंटचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे आपण ज्याला तेलकट म्हणतो, तेल्या म्हणतो, बिब्या म्हणतो, ह्या हा जो रोग डाळिंबातील जशी करोना महामारी माणसांमध्ये आहे तशी डाळिंबाची महामारी म्हणजे बिबडी ज्याला आपण बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतो त्याबद्दल माझे मतं व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. बाकी सगळे शेतकरी आहेत पण त्यातल्या त्यात मी एक नाव घेतो डाळिंबरत्न दत्तात्रय भोसले साहेब पण आहेत, तर त्यांचं मी वेलकम करतो. आणि आता आजचा जो विषय आहे त्या विषयाला मी हात घालतोय. तर सर्व शेतकऱ्यांना पहिले नमस्कार. ज्यांना बाबासाहेब गोरे माहिती नाहीये त्यांच्यासाठी एक मिनिटामध्ये मी सांगतो. मी बाबासाहेब तुकाराम गोरे, मुक्काम पोस्ट राजुरी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, शिर्डीजवळ माझं गाव आहे. सध्या मी जिथून बोलतोय ते मी माझ्या शेतातनं बोलतोय. मी डाळिंबाचा उत्पादक आहे आणि डाळिंब उत्पादकांना कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग देण्याची ॲग्री अकॅडमी या नावाची संस्था मी चालवतोय आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी 3 दिवसाचा माझ्या शेतामध्ये ट्रेनिंग घेत होतो पण ते कोविडमध्ये बंद केलेलं आहे आणि आता 10 दिवसांचा ऑनलाईन कोर्स मी चालू केलेला आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर शेवटी मी तुम्हाला नंबर देईल, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 13 ऑगस्टला बॅच चालू होते. 13 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट अशी ती बॅच असेल. ठीक आहे. तर या पद्धतीने मी आहे. जे काही मार्केटमध्ये चांगलं आहे ते मी वेगवेगळ्या मीटिंगच्या माध्यमातून किंवा जो ऍडव्हान्स ट्रेनिंग कोर्स असतो त्याच्या माध्यमातून रिकमेंड करत असतो. आज जरी मीटिंग धानुकाची असेल तर धानुकाच्या व्यतिरिक्त जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट बद्दल मी आज बोलणार आहे. कारण शेतकऱ्याला ज्यावेळेस सोल्युशन द्यायचं राहतं त्यावेळेस एक कंपनी, कारण आता वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मला सांगायचे आहेत किंवा PGR मला काही सांगायचे आहेत, मायक्रोन्युट्रियंट मला काही सांगायचे आहेत, जे धानुका कंपनीकडे सोल्युशन नाहीये ते मी दुसऱ्या कंपनीचं सुद्धा सांगेल. हे सांगण्याचं कारण पहिलं असं आहे की धानुका कंपनीची मीटिंग आहे मग तुम्ही दुसऱ्या कंपनीचे का प्रोडक्ट सांगितले असं तुमच्या मनामध्ये यायला नको. म्हणून मी पहिली क्लिअर केलं की तुम्हाला पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिस देताना मी सगळे जे काही मला चांगले प्रोडक्ट वाटत आहेत ते सगळे चांगले प्रोडक्ट मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे. तर आता साधारणतः 170 आसपास शेतकरी जॉईन झालेले आहेत. आणखी पण शेतकरी होत असतील कारण सायंकाळची वेळ आहे, गायींच्या धारा काढणं, बाकी सगळे कामं जे आहेत, काहींची स्प्रेची टाईम असेल तर ती सगळी आहे. मी प्रश्न मध्ये घेणार नाहीये त्यामुळे कोणी हात वरती करू नका किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहून ठेवले तर हरकत नाहीये. पण जर मी त्या प्रश्नावरती ऑलरेडी जर बोललेलो असेल तर ते प्रश्न आपण शेवटी पुन्हा घेणार नाही. कारण जे मी बोललो नाही असे काही प्रश्न असतील ज्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नाही त्या प्रश्नांवरती बोलणार आहे. जे प्रोडक्ट मला धानुकाचे माहिती आहे त्याबद्दल माझा जो अनुभव आहे तो अनुभव मी शेअर करेल. पण सपोज कोणिका आहे तर त्या प्रोडक्टवरती जेव्हा मी बोलेल त्यावेळेस मी पाटील साहेबांना विनंती करेल की त्यांना जर PPTच्या माध्यमातून आणखी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्याची द्यायची असेल किंवा सुबोध सर दिल्लीमधनं आहेत
त्यांना पण आणखी काही डिटेल मध्ये जर सांगायचं असेल तर ते पण तिथं सांगतील आणि पुन्हा मी पुढचं जे राहिलेला जो माझा पार्ट आहे त्या पार्टला मी हात घालेल. अशा पद्धतीने आजचं चर्चासत्र असणार आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून मी स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की कोणीही ठीक आहे ते बंदच आहे. हा तर कुणीही स्क्रीनवरती काही रेबोट आवडणार नाहीये किंवा स्पीकर फोन चालू करणार नाहीये. सुबोध सरांनी तसं सगळ्यांनाच बंद करून ठेवलेला आहे. मला पण सांगावं लागलं की मला अनम्यूट करा म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही करू शकणार नाही पण वेळ आपल्याकडे तेवढाच असतो कारण ऑनलाईन मीटिंग आहे. ज्यावेळेस तुम्ही माझ्या समोर येता त्यावेळेस मी धरू धरू तुम्हाला बसवतो आणि जेवढा विषय मला सांगायचा आहे तेवढा मी कम्प्लीट करत असतो. ठीक आहे. ज्यांना माझा आवाज क्लिअर येत नसेल तो जर ब्रेक होत असेल तुटत येत असेल तर त्यांनी त्यांचा व्हिडिओ बंद करा आणि म्हणजे बँडविड्थ त्यांना चांगली मिळेल आणि आवाज त्यांना क्लिअर येईल. अजून जर तुम्ही पेन आणि वही घेतलेली नसेल तर पेन आणि वही घेऊन बसा जेणेकरून जे काही प्रोडक्ट मी रिकमेंड करेल किंवा जे शेड्यूल मी तुम्हाला देणार आहे ते सर्वच्या सर्व जे शेड्यूल आहेत ते तुम्हाला लिहून घेता येईल तर या पद्धतीने करा. आणि बॅक्टेरियल ब्लाइट कंट्रोल करायला, तेलकट डाग कंट्रोल करायला कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणी का त्यातली एक गोष्ट आहे अशा मी तुम्हाला 29 गोष्टी सांगणार आहे. म्हणजे 28 गोष्टी कोणी का सोडून सांगणार आहे त्या पण तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. आणि मग जर वातावरण झालं हिरव्या फळांची अवस्था असेल तर कोणिका कधी घ्यायचं आहे ते अँटीबायोटिक आहे जरी त्याला लेबल क्लेम मिळालेला आहे म्हणून घ्यायचं आणि वर्षभर फक्त कोणिकाच मारत राहायचं असं पण नाही झालं पाहिजे. कारण असं एखादं चांगलं केमिकल आपल्या हातामध्ये येतं की ते केमिकल आपण जास्त दिवसांपर्यंत राहिलं पाहिजे किंवा त्याचे जे परिणाम आहेत तुम्ही बुरशीला किंवा किड्यांना प्रतिकार शक्ती निर्माण होते हे ऐकलेलं असेल ते जीवाणूंच्या बाबतीत पण राहतं म्हणून जास्त त्याचा वापर व्हायला नको. क्रिटिकल स्टेजेस मी तुम्हाला सांगणार आहे त्या स्टेजेसमध्ये तुम्हाला कोणिकाचा वापर करायचा आहे अँटीबायोटिकचा वापर करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगेल जेणेकरून आपल्याला हे प्रोडक्ट जास्त दिवसांपर्यंत वापरता येणार आहे. तर सगळ्यात पहिलं आज फक्त हा विषय जो मी घेणार आहे तो घेणार आहे बुरशीजन्य रोग. जीवाणूजन्य रोग ज्याला आपण तेल्या म्हणतो. आणि हे कंट्रोल करताना आपल्याला चांगले रिझल्ट मिळण्यासाठी धानुका कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टच्या बाबतीत पण मी सांगणार आहे. सगळ्यात पहिलं आता जर महाराष्ट्राची पूर्ण परिस्थिती आपण बघितली तर सगळ्या स्टेजमध्ये डाळिंब बागेमध्ये फंगल इन्फेक्शन ज्याला बुरशीजन्य डाग, बुरशीजन्य कूज, जीवाणूजन्य डाग म्हणजे ज्याला तेले आपण म्हणतो, फुलगळ किंवा फुलं न निघणं, शेंडा जास्त निघणं आणि जिथं काळ्या जमिनी आहेत, जिथं पाणी साचलेलं आहे नदीच्या कडेला, जिथं दोन दोन तीन तीन चार चार दिवस ओढ्याला पाणी आल्यानंतर शेतामध्ये पाणी भरलेलं आहे अशा परिस्थितीत बागा अतिशय वाईट परिस्थितीमधनं जात आहेत. आणि बऱ्यापैकी सगळे शेतकरी जे बोलत आहेत की आम्ही सगळं केलं पण आम्हाला रिझल्ट येत नाहीये. पण मी एकच गोष्ट सांगेल, तुम्ही सगळं केलं पण एक गोष्ट चुकले. आतापर्यंत त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळत होता कारण आतापर्यंत आपल्याला एवढे पाऊस पडत नव्हते. जी तुम्ही जमीन निवडलेली होती, डाळिंब हे ड्रायलँड हॉर्टिकल्चर क्रॉप आहे, डाळिंब हे दुष्काळी बेल्ट मधलं पीक आहे, डाळिंब हे ज्या भागांमध्ये जमिनीत पाणी साचत नाहीये लगेच पाण्याचा निचरा होतो, जिथं ड्रेनेज चांगला आहे, ज्या जमिनीला स्लोप आहे, पाऊस उघडल्यानंतर ट्रॅक्टर किंवा माणूस गन हातामध्ये घेऊन फवारणी करू शकतो आणि तिथं बेडवरती प्लांटेशन केलेलं आहे, जमिनीत मुळे कायमस्वरूपी ऍक्टिवेट आहे, अशा जमिनीतलं पीक डाळिंब आहे. पण जर तुमची जमीन ओढ्याच्या कडेला असेल, नदीच्या कडेला असेल, तुम्ही काळ्या जमिनीत डाळिंबाची लागवड केलेली असेल, तुमच्या जमिनीला पाणी साचत असेल किंवा तिथून पाणी बाहेर आता झिरपत असेल ज्याला जमीन उबळणं आपण म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही डाळिंबाची बाग घेऊन जात असाल तर मी सांगतो फंगल इन्फेक्शन कंट्रोल करणं एवढं सोपं नाहीये. कारण एक गोष्ट आहे
औषधांना जे बुरशीनाशकांना आपण औषध म्हणतो त्या बुरशीनाशकांना एक लिमिटेशन आहे. ते लिमिटेशन म्हणजे पांढरी मुळी ऍक्टिवेट असेल तर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची आंतरप्रवाही क्रिया. सुबोध सर मैं इसको निकाल रहा हूं. सर आवाज आ रहा है? क्लियर आ रहा है बस. आवाज नहीं है स्क्रीन के ऊपर. किसी ने तो भी स्केच करना चालू कर दिया. मैं हटा दूंगा सर, मैं हटा दूंगा उसको. नहीं नहीं उसको है ना हमेशा के लिए मोर में जाके डिसेबल पार्टिसिपेंट्स वो मैंने कर दिया है अभी. ठीक है सर. हाँ, अभी कोई कर नहीं पाएगा. हाँ ओके. हाँ तो काळ्या जमिनीमध्ये आपण जी काही डाळिंबाची लागवड केलेली आहे तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत. कारण आंतरप्रवाही बुरशीनाशक ह्या कूज आणि डागांच्या रोगांवरती काम करतात आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक झाडामध्ये जाण्यासाठी सध्या सगळ्यात महत्वाची कंडिशन पाहिजे ती म्हणजे मूळ ऍक्टिवेट पाहिजे. पांढरं मूळ जर तुमचं सडलेलं असेल तर तुमच्या इथे आंतरप्रवाही क्रिया बऱ्यापैकी कमी मिळेल आणि मग रोग नियंत्रण करणं थोडंसं आपल्यासाठी अवघड होणार आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगेल, आंतरप्रवाही क्रिया मिळण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज आहे. जर तुमची इथं सातत्याने ढगाळ वातावरण असेल तर आंतरप्रवाही क्रिया मिळण्यासाठी तुम्हाला कमी मिळणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला सकाळी लवकर फवारणी घ्या. जसंही दव झाडावरचं सुकलं किंवा पाणी जर पावसाचं सकाळी बागेमध्ये असेल तर ते सुकलं की लगेच फवारणी घ्या. 12-1-2 वाजेपर्यंत तेवढा सूर्यप्रकाश त्याला मिळतो आणि एकदा ते जर केमिकल झाडावरती सुकलं तर तेवढं केमिकल आतमध्ये गेल्यानंतर 3 तास जर पाऊस आला नाही तर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची आंतरप्रवाही कीटकनाशकाची किंवा आंतरप्रवाही जे काही तुम्ही वॉटर सोल्युबल खत घेत असाल किंवा जे तुम्ही टॉनिक हा सेगमेंट वापरत असाल त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक सांगायची आहे. किती जणांनी वापरलेला आहे प्रोडक्ट मला माहिती नाहीये, पण जर तुम्हाला बाकी कोणत्याही स्टिकर पेक्षा जे तुम्ही बुरशीनाशकाचं पाणी झाडावरती टाकल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी जर स्टिकर वापरायचं असेल तर ते धानुकाकडे वेटसीट नावाने आहे. जे ऑर्गॅनिक स्टिकर आहे जे कोणत्याही केमिकल बरोबर रिॲक्ट करत नाहीये. केमिकल बरोबर रिॲक्ट करत नाही म्हणजे काय, तुम्ही कधी कधी M45 आणि एखादं स्टिकर जर एकत्र केलं पूर्ण टाकी तुम्ही जर फवारणी कम्प्लीट झाली तर शेवटचे 10 झाडं तुम्हाला त्या M45 पावडर पडलेली दिसते किंवा टाकीमध्ये शेवटी तुम्हाला एक चिकटचिकट पदार्थ खाली पडलेला दिसतो. त्या स्टिकरनी त्या M45 बरोबर तो जो 1 तासभर 8 तास त्याला मिळाला त्यामध्ये त्याच्याबरोबर केमिकल रिॲक्शन केली आणि त्याचा प्रिसिपिटेट तयार केला. जरी तुम्हाला तो डोळ्याने दिसला नसेल जास्त झाला तर ते आपण म्हणू की दूध फुटतं त्या पद्धतीने दिसतं, पण तरी ते दिसलं नसेल तरी तुम्हाला तिथे बऱ्यापैकी चिकटचिकट पदार्थ झालेला दिसेल. ते तुम्हाला वेटसीट मध्ये होणार नाही कारण वेटसीट हे 100% ऑर्गॅनिक स्टिकर आहे. त्याच्यामध्ये केमिकल नाहीये. संत्र्यापासून बनवलेलं हे स्टिकर आहे. तर या स्टिकरचा वापर तुम्ही 1 लिटर पाण्याला 1 ml प्रत्येक फवारणीमध्ये जोपर्यंत पाऊस आहे आणि जेवढं लवकर तुम्हाला ते केमिकल जे वापरलेलं आहे तुम्ही मग ते बुरशीनाशक असेल न्यूट्रियंट असेल किंवा कीटकनाशक असेल अँटीबायोटिक असेल कोणतंही तुम्ही घेऊ शकता आणि कॉपरमध्ये पर्टिक्युलरली याच टाईपचे वेटसीट सारखेच आपण वेटसीट सारखे स्टिकर वापरले पाहिजे जेणेकरून त्याची केमिकल रिॲक्शन होणार नाहीये. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट वेटसीटचा तुम्हाला आणखी एक फायदा होणार आहे तो म्हणजे जे पाणी तुम्ही झाडावरती टाकता, सपोज तुम्ही एखादं कीटकनाशक वापरलं तुम्ही एखादं बुरशीनाशक वापरलं ज्याचा आणि तेलकट डागाचा दूरदूर पर्यंत कोणताही संबंध नाहीये, पण त्यात जर तुम्ही वेटसीट टाकलेलं असेल तर वेटसीट तुम्ही टाकलेलं बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं पाणी लवकर सुकवेल जेणेकरून तुमच्या झाडावरती आर्द्रता कमी वेळेसाठी राहील आणि कमी वेळेतली आर्द्रता तुमच्या बागेमध्ये तेलकट डाग येण्यासाठी पुन्हा मदत करणार आहे. तेलकट डाग न येण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून वेटसीट तुम्हाला प्रत्येक फवारणीत वापरायचं आहे जेणेकरून आंतरप्रवाही क्रिया पण चांगली मिळेल. जे काही केमिकल तुमचं पावसाने धुवून जाणार आहे ते धुवून पण जाणार नाही जरी लवकर पाऊस आला तरी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, झाडावरती पाणी लवकर जर सुकलं तर आर्द्रता तिथं लवकर कमी होईल आणि तेलकट डाग येण्याची जी काही वेळ आहे ती आपल्याला बऱ्यापैकी लांबवता येणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही वेटसीटचा वापर तिथं करू शकता.
त्यानंतर जर तुमच्या बागेमध्ये आता मी सांगितलेल्या कंडिशन असतील तर तुम्हाला बागेतलं पाणी काढून द्यायचं आहे, बागेतून पाणी तुम्हाला काढून द्यायचं आहे. जर बागेमध्ये तुम्हाला पाणी साचत असेल तर तुम्ही बाग हार्वेस्ट करून घ्या. कोणत्याही बुरशीनाशकावरती डिपेंड राहू नका. जर पाणी साचत असेल, जर तुम्ही पाऊस उघडल्यानंतर लगेच फवारा घेऊ शकत नसाल तर तुमच्या बागेमध्ये डाग आणि कूज मोठ्या प्रमाणावर येईल, ज्याला तुम्ही प्लेग म्हणता, ज्याला तुम्ही बसका म्हणता, ज्याला तुम्ही डांबऱ्या म्हणता, काही म्हणा, पण ह्याला तुम्हाला कंट्रोल करणं अवघड होणार आहे. तुम्ही जेवढी बाग तुम्हाला लवकरात लवकर हार्वेस्ट करता येईल तेवढी लवकरात लवकर हार्वेस्ट करायची आहे. जर तुमच्या बागेमध्ये आता तण वाढलेलं असेल तर ते तण उपटू नका. त्या तणाला तुम्ही कट करू शकता जर खूपच वाढत असेल तर, पण त्याला तुम्हाला उपटायचं नाहीये. जर तुम्ही तण उपटलं, बेड जर पूर्ण काळे केले तर तुम्हाला डाग आटोक्यात येणार नाही. कारण तण उपरताना डाळिंबाचे जे मुळं आहेत ते मुळं सुद्धा उपटले जातात, ते तुटले जातात, आणि मग तिथून तुम्हाला आंतरप्रवाही क्रिया चांगली मिळणार नाही. म्हणून तण बागेमध्ये राहू द्या. हार्वेस्टिंग जोपर्यंत तुमची होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला बागेमध्ये जेवढा रोग नियंत्रण करण्यासाठी करता येईल तेवढं करा. फक्त 15 तारखेपर्यंत डाळिंब वाचवा. 15 तारखेनंतर तुमचे चांगले पैसे होतील, चांगले पैसे होतील. जर तुमच्या जमिनीत पाणी साचत नसेल, जर सगळं पाणी निघून जात असेल, चांगला निचरा तुमची असेल, तण तुम्ही वाढवलेले असतील, आंतरप्रवाह आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाच्या फवारण्या तुम्ही घेतलेल्या असतील, वेडशीट त्याच्यामध्ये टाकलेलं असेल, तर तुम्ही काही प्रमाणामध्ये वाचवू शकता. त्यानंतर दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहे. एक आहे कव्हरेज आणि दुसरा आहे डस्टिंग. आता कव्हरेज करताना तुमच्या प्रत्येक फळापर्यंत आंतरप्रवाही बुरशीनाशक पोहोचलं पाहिजे. जर आंतरप्रवाही बुरशीनाशक प्रत्येक फळांपर्यंत पोहोचलं नाही तर जे आतले लपलेले फळं आहेत, ज्याला आजूबाजूने काय म्हणेल मी पाला आहे, पानं आहेत, आणि ते तुम्हाला आतमध्ये बुरशीनाशक जाऊ देत नाहीये, किंवा झाड तुमचं एकदम गच्च झालेलं आहे, आतल्या फळांवरती डाग आल्याशिवाय राहणार नाहीये. कितीही चांगलं बुरशीनाशक तुम्ही वापरा, पण त्या बुरशीनाशकाचे डाग आल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून तुम्हाला तिथे प्रत्येक फळाला दोन्ही बाजूने, सगळ्या बाजूने ते केमिकल कसं पोहोचेल एवढं झाड तुमचं मोकळं असलं पाहिजे. जर दाटी झालेली असेल तर काही फांद्या तुम्हाला काढायच्या आहे, आणि जर तुम्ही त्या फांद्या काढल्या आणि या बाजूने फवारणी आजू आतमध्ये जाईल आणि या बाजूने फवारणी पुन्हा इकडनं जाईल तर पूर्ण फळ तुमचं कव्हर होईल आणि तुम्हाला डाग बऱ्यापैकी कंट्रोल होणार आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक सांगायची आहे, ती म्हणजे डस्टिंग करा. कॉपर आणि सल्फरची डस्टिंग जमिनीवरती करायची आहे, वरती उडू देऊ नका. कारण जर कलर आलेले फळं असतील आणि कॉपर डस्ट जर तुम्ही फळांवरती मारली, बऱ्यापैकी आता ट्रॅक्टर माउंटेड डस्टर्स आलेले आहेत, ते पूर्ण बागेमध्ये धूर करतात, पण तुम्ही लाल फळांवरती जर कॉपरची डस्ट मारली तर तुमची शायनिंग, तुमचा कलर डल होतो, तुम्हाला मार्केटला रेट कमी मिळतात. म्हणून ती एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. खालच्या खाली मारा. जर तुम्ही चालताना तुमचं पाय उचलला की खालून जर पाणी येत असेल, एवढं जर दलदल तुमच्या बागेत झालेली असेल तर तुम्हाला तिथं काळजी घ्यायची आहे. डस्टिंग तुम्हाला खालच्या खाली करायची आहे. तर ह्या सगळ्या उपाययोजना तुम्हाला करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची उपाययोजना, सगळे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक काम करतात त्याला नाव ठेवू नका. पहिल्या सांगितलेल्या मी सगळ्या कंडिशन्स जर त्याच्यासाठी पोषक असतील तर आंतरप्रवाही बुरशीनाशक काम करतील. जर पहिल्या सगळ्या कंडिशन जर तुमच्या नसतील, तुम्ही जर पाणीच भरून ठेवलेलं असेल बागेमध्ये तर तुम्ही माल हार्वेस्ट करा, तुम्हाला माल वाचवता येणार नाहीये. विनाकारण तुम्ही बुरशीनाशकाचा खर्च वाढवून ठेवणार आणि माल पण तुमचा 3-4 दिवसामध्ये खाली गळणार. अशी वेळ येऊ शकते कारण सगळीकडे प्रचंड पाऊस पडलेला आहे किंवा पडत आहे. म्हणून तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक नवीन कन्सेप्ट मी तुम्हाला आज सांगतोय. जर तुमच्या पाण्याचा पीएच जास्त असेल, जर तुमच्या पाण्याचा पीएच 7.5 वरती असेल तर पावसाळा आहे, याला मी म्हणतो हाय रिस्क पिरियड. तेलकट डागासाठी आणि बुरशीजन्य डागांसाठी हा हाय रिस्क पिरियड आहे. काही करू नका. तुमच्या घराचं जे छत आहे त्या छतावरनं जिथं सगळ्यात जास्त पाणी पडतं तिथं 200-200 लिटरच्या फक्त टाक्या ठेवा. त्या टाक्यांमधलं पाणी बुरशीनाशकाच्या फवारणीसाठी वापरा, कोनिकाच्या फवारणीसाठी वापरा. कारण तुमच्या विहिरींमध्ये आता आलेलं जे काही पाणी आहे हे सगळं वरचं वाहून आलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये क्षार जास्त आहे, त्या पाण्याचा पीएच जास्त आहे,
त्या पाण्याचा टीडीएस जास्त आहे, त्यामुळे जे केमिकल तुम्ही वापरता त्याचं अल्कलाईन हायड्रोलिसिस होऊ शकतं आणि त्याची जी कार्यक्षमता आहे ती काही प्रमाणात कमी होऊ शकते. आता सगळीकडे डेली पाऊस पडतोय, डेली फवारणी घ्यायची असेल तरी तुम्ही पावसाचं पाणी वापरू शकता, त्यासाठी कुठेही तुम्हाला विकत घ्यायची गरज नाहीये. पण जे पाणी पडतंय ते पाणी धरा आणि तुम्ही त्याला फवारणीसाठी वापरा. सगळे बुरशीनाशक तुमच्या इथं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील. क्लिअर? तर बुरशीजन्य डाग कंट्रोल करण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. आता मी बुरशीजन्य डाग तुम्हाला सांगणार आहे, कूज तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यावरती कोणती फवारणी घ्यायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मी तेलकट डागावरती बोलणार आहे. परंतु आतापर्यंत जे काही मी बोललेलो आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे, एवढं ध्यानात ठेवा, एवढं ध्यानात ठेवा. या सगळ्या कंडिशन जर तुमच्या निगेटिव्ह असतील तर तुम्हाला फंजीसाईडचे पॉझिटिव्ह रिझल्ट येणार नाही. त्या पहिले ते काम करा, प्लॉट मधलं पाणी काढून देण्यापासून त्याला छाटणी करणं, झाड मोकळं करणं, कव्हरेज चांगलं करणं, प्रत्येक फवारण्यांमध्ये वेटशीट घेणं, हे सगळे काम तुम्हाला पहिले करायचे आहेत. नंतर तुम्हाला पाणी वापरताना पावसाचं वापरायचं आहे, खाली डस्टिंग करायचे आहे आणि नंतर जे मी तुम्हाला जो रोग तुमच्याकडे असेल ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आता आहात त्या अवस्थेसाठी त्या रोगासाठी तुम्हाला कंट्रोल मेजर वापरायचा आहे, त्या रोगासाठी तुम्हाला कंट्रोल मेजर वापरायचा आहे. क्लिअर सगळ्यांना? ओके, आता मी एक एक रोग जो आपला आहे त्या रोगाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. 233 शेतकरी आतापर्यंत आपले आलेले आहेत, 233 शेतकरी आपले आलेले आहेत. एकच मिनिट हा, यांनी कोणीतरी, कारण हे जे फोटो आहेत याचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत, याचे स्क्रीनशॉट घ्यायचे. म्हणून जे काही लोक इथं स्क्रीनवरती रेगोट्या ओढतात त्यांना मी चांगलं नाही म्हणणार कधीच, कारण ते सगळ्यांचे स्क्रीनशॉट मध्ये जाणार आहे आणि ते जायला नको म्हणून मी काढून टाकली आता. ओके, आणि आता विनंती माझी, कोणाला करू नका हे असं काही काम नका करू. ओके, आता तुमची बाग कोणकोणत्या अवस्थेत आहे मला माहिती नाहीये, पण मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या बुरशीनाशकाची तुम्हाला फवारणी करायची आहे, कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी तुम्हाला करायची आहे. आता पहिली बुरशी जी आहे ती आहे अल्टरनेरी अल्टरनेटा. काही घेणं देणं नाही आपल्याला ह्या नावाशी, पण ज्यांना माहिती असावं म्हणून मी त्याचं नाव सांगितलेलं आहे. अल्टरनेरिया ही जी बुरशी आहे अल्टरनेरिया ही जी बुरशी आहे ही बुरशी तुमच्या प्लॉटमध्ये सगळ्या अवस्थांमध्ये येऊ शकते. फळं असताना येऊ शकते, फुलं असताना येऊ शकते, पानं असताना येऊ शकते, सगळ्या अवस्थेत येऊ शकते. पानांवरती जो पहिला फोटो दाखवलेला आहे तो पानावरचा आहे, दोन नंबरचा जो फोटो आहे तो फुलावरती आलेली अल्टरनेरिया आहे. त्या फुलाचा डायरेक्ट बेडप होऊन जातं, त्याला आकार राहत नाहीये आणि ते दगडासारखं कडक होतं. तिसरं जे फोटो मी दाखवलेला आहे तो फोटो गाठ सेट झालेले आहे आणि तिच्यावरती डाग आलेले आहे, नंतर तिला कधी कधी खरड्या पण म्हटलं जातं आणि नंतर हिरव्या अवस्थेमधलं फळ मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या हिरव्या अवस्थेतल्या फळावरती या पद्धतीचे उरण दिसतात. अशी ही सालीवरती आणि पानांवरती येणारी बुरशी आहे, हिच्यासाठी तुम्हाला आंतरप्रवाही बुरशीनाशक घ्यायचं आहे. परंतु एक गोष्ट बऱ्यापैकी शेतकऱ्यांना या बुरशीच्या बाबतीत माहिती नाहीये, ती म्हणजे जे फळ मी तुम्हाला सगळ्यात शेवटी दाखवलेलं आहे ते फळ आतमध्ये कुजलेलं आहे, पण ती कूज ही अल्टरनेरिया अल्टरनेटा नावाच्या बुरशीने आलेली आहे. ही बुरशी जर फळाच्या सालीला आली तर दाण्यांना काही करत नाही, दाणे अतिशय चांगले असतात. आणि जर ही बुरशी दाण्यांना आली तर सालीला काही करत नाही, कोणताही डाग सालीवरती येत नाही. लाल कलर आणि चकाकी त्याला अतिशय चांगली मिळत असते, लाल कलर आणि चकाकी त्याला अतिशय चांगली मिळत असते. पण ही बुरशी फळामध्ये आतमध्ये जाते केव्हा हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही या बुरशीला अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता, अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता. केव्हा? जेव्हा मादीकळी उमललेल्या अवस्थेत परागीभवनाची क्रिया होते, पुंकेश्वर वरन परागकण श्रीकेश्वर वरती पडतो आणि त्याच अवस्थेमध्ये जर तुमच्या बागेत पाऊस असेल, आर्द्रता 60% वरती असेल, दव पडलेला असेल, धुकं पडलेलं असेल, तर ही बुरशीचं बीजाणू त्या परागनळी बरोबर आतमध्ये जातं
आणि आतमध्ये जाऊन सुप्त अवस्थेत पडून राहत. जस त्या फळामध्ये दाना आतमध्ये साखर उतरायला सुरुवात होते त्यावेळेस हा बीजाणू जर्मिनेट होतो आणि तो बीजाणू एक दाना खराब करतो नंतर एक कप्पा खराब करतो आणि कधी कधी पूर्ण फळ आतमधून खराब होतं. हे आपल्याला दिसतं हार्वेस्टिंगच्या आधी 15 दिवस. काही फळ आपल्याला खाली पडलेले दिसतात, वरतून एकदम जबरदस्त असतात, पण खोललं की आतमध्ये काळे सडलेले निघतात. आणि मग आपण हे फळं घेतो, दुकानदाराकडे नेतो आणि मला चांगल्यात चांगलं बुरशीनाशक द्या आणि मग तुम्ही चांगल्यात चांगलं बुरशीनाशक वापरता. पण तुम्ही जेव्हा हार्वेस्टिंगला तुमची बाग येते तो माल जेव्हा तुम्ही घेऊन येता त्यावेळेस ग्रेडरला तो माल हलका लागतो आणि ते फळ ते बाजूला फेकून देतात. आणि तुम्ही म्हणता एवढं चांगलं 500 ग्रामचं फळ का फेकतोय, तर तो म्हणतो हे मुख फळ आहे, हे मुख फळ आहे, याच्यामध्ये सड आहे, कूज आहे. आणि मग फोडून पाहिलं तर आतमध्ये खरोखर ते फळ काळं राहतं कारण ते वजनाला हलकं राहतं. म्हणून सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे ह्या बुरशीचं नियंत्रण तुम्हाला मादी कळी उमललेल्या अवस्थेत करायचं आहे, तरच तुमचे फळ शेवटच्या अवस्थेत जर असे सडत असतील तर ती सड तुम्ही थांबवू शकता. त्यावेळेस कोणतंही बुरशीनाशक भारतामध्ये असं नाही की जे सडलेले फळ तुमचे रिपेअर करून देणार आहे किंवा आतले जे दाणे आहेत ते कुजले आणि त्याला पुन्हा रिपेअर करणार आहे, नवीन चांगले दाणे तयार होणार आहे, अशी कंडिशन कधीच राहणार नाहीये. म्हणून ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे फ्लावरिंग स्टेज मध्ये. दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सर्कोस्पोरा नावाची बुरशी. पानांवरती पण येते, स्टोरेज अवस्थेमध्ये मी कायम सारखो सांगतो की सर्कोस्पोरा कंट्रोल करा कारण हे पान पिवळं होऊन गळतं. जिथं सूर्यप्रकाश जात नाहीये तिथं ही सर्कोस्पोरा बऱ्यापैकी येत असते आणि आतमधल्या पानांना ही सर्कोस्पोरा येते आणि तिथेच नंतर तुमची चौकी तयार होते पानगळी नंतर. आता ज्यावेळेस चौकी तयार झाली आणि तिथं जर दव पडलं, धुकं आलं किंवा आर्द्रता वाढली, पाऊस असेल आणि पावसानंतर लगेच ऊन पडत असेल तर अशा कंडिशन मध्ये त्या चौकीतलं सगळ्यात लहान पान पिवळं होतं आणि निघणारी जी गुंज आहे ती गुंज अवस्थेमध्ये डायरेक्ट करपते आणि जळून जाते. आणि तुम्ही म्हणतात की चौक्या मुक्या झाल्या नाही, ह्या बुरशीने इथं प्रादुर्भाव केला आणि ती जी निघणारी गुंज होती तिच्या देठाला कुजवा आला आणि ती कुज येऊन तिथं जी कळी आहे ती कळी तुमची बऱ्यापैकी गळून गेलेली आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की चौकी अवस्थेमध्ये साधारणतः 17व्या दिवसाच्या आसपास ह्या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी होणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर ज्याला तुम्ही डांबऱ्या म्हणता या पद्धतीचा जो सर्कोस्पोराचे डाग येतात, काही जण याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, तर हे डाग हे वरती असतात, गुळगुळीत असतात, सालीला ते खाली जात नाहीये, या पद्धतीचे डाग राहतात. जो सगळ्यात शेवटचा फोटो मी दाखवलेला आहे याच्यासाठी तुम्हाला आंतरप्रवाही बुरशीनाशक घेणं अतिशय गरजेचं आहे. आंतरप्रवाही बुरशीनाशक जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल त्याला मिळणार आहे हिरव्या फळांच्या अवस्थेमध्ये. त्यानंतर तिसरी जी बुरशी आहे ती सगळ्यात वाईट बुरशी म्हणेल मी, ती म्हणजे कोलोडोट्रिकम. पानांवरती ती या पद्धतीने येते, कळीला अशा पद्धतीचे खोलगट डाग पडतात, आणि ज्यावेळेस तुमची कळी किंवा कळी सेट व्हायच्या आधी सुद्धा तुमच्या बागेमध्ये पाकळीकडनं कूज यायला सुरुवात होते आणि जर तुमचं फळ लाल रंगात जायला लागलं तर या पद्धतीने बसका ज्याला म्हणतात, फ्लेक ज्याला तुम्ही म्हणता, असा डाग येतो आणि त्याच्या बाजूने लाल शेड तुम्हाला आलेली दिसते आणि नंतर ते फळ जे आहे ते आतमध्ये सडलं जातं. आणि जर तुम्ही याला बुरशीनाशक वापरलं तर त्या बुरशीनाशकाला तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळतो, पण हे फळ ती साल कडक झाल्यामुळं तुम्हाला फुटते, तडकते आणि ते फळ तुमचं फुटतं जे मार्केटला जात नाहीये. म्हणून सगळ्यात महत्वाचं कोणतंही बुरशीजन्य रोग नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेणं गरजेचं आहे. प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेताना 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. पहिली गोष्ट आहे ती अवस्था माझ्या बागेत आहे का, ती बुरशी ज्या अवस्थेमध्ये येते ती अवस्था माझ्या बागेत आहे का, आणि 2 नंबर त्या बुरशीसाठी माझ्या बागेत वातावरण अनुकूल आहे का. जर ह्या दोघही गोष्टी तिथं घडल्या
तर 100% तुम्हाला बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे. मग याच्यासाठी ह्या ज्या सगळ्या बुरशीनाशक बुरशी सांगितल्या मी तीनही, या तीनही बुरशीनाशक बुरशीसाठी धानुका कंपनीकडं अतिशय चांगलं दोन केमिस्ट्री एकत्र असलेलं बुरशीनाशक उपलब्ध आहे. दोन केमिस्ट्री एकत्र असलेलं बुरशीनाशक उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे लस्टर. लस्टर 2 मिली प्रति लिटर पाणी लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये हे केमिकल आहे. 2 मिली प्रति लिटर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आणि जी अवस्था मी तुम्हाला सांगितलेली आहे, मग चौकीची अवस्था असेल, कळी उमललेली अवस्था असेल, कळी सेट होण्याची अवस्था असेल, पाकळी करपा येण्याची अवस्था असेल, या अवस्थांमध्ये तुम्हाला लस्टरची फवारणी घ्यायची आहे. लस्टरची चांगली फवारणीचे रिझल्ट येण्यासाठी तुमच्या जमिनीत पाणी साचलेलं नसावं, तुमच्या जमिनीत पांढरी मुळे ऍक्टिव्हेट असावी, ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे, तुम्हाला त्याचे अतिशय चांगले रिझल्ट येणार आहे. पाटील साहेब, तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर लस्टरच्या बाबतीत आणि वेडसीडच्या बाबतीत करा, मग मी डायरेक्ट तेलकट डागावरती जास्त बोलणार आहे. येस गोरे साहेब, मी लस्टर आणि वेडसीडचं काही प्रेझेंटेशन समोर देत नाही, पण मी थोड्याशा काही गोष्टी मी ऍड करू इच्छितो. सगळ्यात पहिलं म्हणजे मी शेतकरी बांधवांना हे सांगू शकतो की वेडसीड हा जो प्रोडक्ट आहे, गोरे साहेबांनी खूप त्याच्याविषयी सांगितलंय, तरी पण मी वेडसीडचे तुम्हाला आणखी एक महत्वाचे 5 गुणधर्म सांगतो. ते असे आहेत की वेडसीड हा जो प्रोडक्ट आहे की गोरे साहेबांनी सांगितलं की या दिवसांमध्ये पाऊस पडतो आणि पावसाचं पाणी किंवा जेव्हा आपण नंतरचा बहार जो घेतो तेव्हा थंडी असते, त्यावेळेला धुकं असतं. आणि या धुक्यामुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे काय होतं की एक बागेमध्ये किंवा त्या बागेतल्या संपूर्ण आतमधल्या कॅनॉपीमध्ये एक मायक्रो क्लायमेट बनतं आणि त्या ठिकाणी आर्द्रता वाढते, ह्युमिडिटी वाढते. आणि ही जी ह्युमिडिटी आहे, या सगळ्या कर्पे ज्या आहेत, म्हणजे गोरे साहेबांनी जो अल्टरनरिया सांगितला किंवा सर्कोस्पोरा सांगितला किंवा कलेक्टोटेकम सांगितला किंवा गोरे साहेब परत जीवाणूजन्य कर्प्या तेलावरती बोलतील, तर या सगळ्या कर्प्यांसाठी ही जे काही मॉइश्चर बनतं, आर्द्रता बनते किंवा जे मायक्रो क्लायमेट बनतं ते अतिशय अनुकूल असतं. आणि वेडसीड तुम्हाला याच ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काम देतं की बाहेरचं जे काही पाणी पडतं, बाहेरचं पाणी म्हणजे जे पावसाचं पाणी आहे किंवा दवाचं पाणी आहे, या पाण्याला काही मिनिटांमध्ये बाहेरचं पाणी वाळवायचं काम हे वेडसीड करतं. जर आपण 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली वापरलं तर सगळ्यात महत्वाचं जे काम आहे वेडसीडचं ते म्हणजे क्विक ड्राइंग अप ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहे की बाहेरचं पाणी हे ताबडतोब वाळवतं, त्यामुळे आपल्या पानांवरचं बागेतलं मॉइश्चर ऑटोमॅटिक कमी होतं. मॉइश्चर जर कमी झालं तर तुमची आर्द्रता मेंटेन व्हायला मदत होते, हा सगळ्यात मोठा फायदा होतो. दुसरं, बऱ्याचशा वेळेला तुम्ही बघितलं असेल की आपले डाळिंबाची पानं जी आहेत ती बऱ्याचशा वेळेला तेलकट दिसतात, त्याच्यावरती असं हलकस तेलकट भाग आलेला दिसतो. त्याचे कारण अशी असू शकते की वनस्पती आपल्या शरीरामध्ये जे काही एक्सिस आहे ते संपूर्ण पर्णरंध्रांच्या माध्यमातून पानावरती टाकतं. गरज नाही की प्रत्येक वेळेला आपल्या डोळ्याला दिसेल ते. जो काही वनस्पती आपल्या शरीरामधलं जे काही बाहेर टाकते, अनावश्यक गोष्टी बाहेर टाकते, त्या पानांवरती विशिष्ट प्रकारचा थर करतात, पानांवरती विशिष्ट प्रकारचा थर करतात. आणि त्याचबरोबर जर समजा वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असेल, क्लाउडी वेदर असेल, तर गोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी आपण आंतरप्रवाही औषधं, उदाहरणार्थ लस्टर सारखं आंतरप्रवाही औषध आहे, तर या औषधांची थोडीशी आंतरप्रवाही जी क्रिया आहे ती मंदावू शकते. कारण एक तर ढगाळ वातावरण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरचा बसलेला ऑइली लेअर, पानांवरती बसलेला तेलकट एक पदार्थ किंवा तेलकट थर. वेडसीट नेमकं काय करतं की हा जो काही तेलकट थर बसलेला आहे त्या थराला ते हलकस आहे ना असं लूज करतं, मऊ करतं. त्याच्यामुळे काय होतं की तेलकट पदार्थाला भेदून जे आपलं आंतरप्रवाही जे औषध आहे त्या आंतरप्रवाही औषधाची आंतरप्रवाही ऍक्शन वाढण्याकरता खूप मोठी मदत होते. हा वेडसीटचा दुसरा गुणधर्म आहे, म्हणजे प्रोडक्टची इफिकसी वाढवण्याचं काम वेडसीट करतं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की बऱ्याचशा वेळेला आपण काय करतो, जेव्हा वातावरण क्लिअर असतं, स्वच्छ असतं, आपण त्यावेळेला बऱ्याचशा वेळेला जीवाणू हे स्पर्शजन्य आपण बुरशीनाशक किंवा स्पर्शजन्य आपण कीटकनाशक वापरतो. आणि काय होतं की स्पर्शजन्य कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आपण जर वापरली आणि त्याचा जर कव्हरेज प्रॉपर झाला नाही तर आपल्याला अपेक्षेप्रमाणे रिझल्ट मिळत नाहीत. तर वेडसीट मध्ये आणखी एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे, ती ऍक्टिव्हिटी म्हणजे की वेडसीट हे रिवेटिंग आणि रिस्प्रेडिंगचं काम करतं. म्हणजे काय होतं असं धरून चला की आपण आज तारीख आहे 4 तारखेला समजा आपण M45 मारलंय किंवा आपण नुसतं एखादं कॉपर मारलंय किंवा एखादं कीटकनाशक आपण क्लोरो मारलंय, तर काय होतं की आज ते जेवढ्या भागावरती आहे तेवढ्याच भागावरती राहतं, पण त्यानंतर
पुढचं समजा आपण जर ते कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आपण जर 8 दिवसांनी मारणार असू तर आपल्या बागेचं रोज पान जे आहे ते काही ना काही ती मिलीमीटर मध्ये वाढतं, बागेच्या फळाची आपली साईज आहे ती काही ना काही ती मिलीमीटर मध्ये रोज वाढते, आणि ह्या वाढणाऱ्या भागाचे जे काही प्रोटेक्शन आहे किंवा त्याचं जे काही संरक्षण आहे ते बेडशीटची जी काही रिवेटिंग म्हणजे पानाला परत भिजवण्याची जी त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे आणि औषधाला परत पसरवण्याची जी त्याची क्रिया जी आहे त्या क्रियेच्या माध्यमातून बेडशीट त्या स्पर्शजन्य औषधाला पुढचे आणखी 6 ते 7 दिवस त्याला ते पूर्णपणे ओलं करतं पानाला परत आणि परत त्या औषधाला पूर्ण ते परत पसरवतं. अशा प्रकारे त्याची रिवेटिंग आणि रिस्प्रेडिंग त्याची एक ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की पेनिट्रेशन क्रिया, औषधाची जी पेनिट्रेशन क्रिया व्हायला पाहिजे सिस्टमिक केमिकलसाठी त्या केमिकलला ते फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतं. आणि सगळ्यात जो महत्वाचा 5वा पॉइंट आहे की आपलं औषध जेव्हा आपण वेडशीट न टाकता आपण डाळिंबाच्या बागेवरती औषध मारतो किंवा कुठल्याही पिकावरती औषध मारतो ते औषध बऱ्याचशा वेळेला काय होतं की पाण्यापेक्षा बऱ्याचशा औषधांची जी घनता आहे डेन्सिटी आहे किंवा मॉलिक्युलर वेट आहे ज्याला आपण म्हणतो तो जास्तीचा असतो. त्यामुळे काय होतं की औषध मारल्यानंतर पानांवरून औषध आपलं पटकन संपूर्ण ओघळून जातं. त्याला आपण काय म्हणतो इंग्रजी भाषेत किंवा शास्त्रीय भाषेत त्याला रन ऑफ म्हणतात, केमिकलचं रन ऑफ होणं. तर बेडशीट जर त्यामध्ये असेल तर हा प्रॉब्लेम होणार नाही की आपलं औषध जे आहे ते पानावरून ओघळून जाणार नाही, ते औषध त्या ठिकाणी चिपकून राहील, त्याची पेनिट्रेशन ऍक्शन वाढेल आणि ते जर औषध सिस्टमिक असेल तर त्याची सिस्टमिक ऍक्शन प्रॉपर होईल, त्यामुळे रन ऑफ होणार नाही, औषध तुमचं वाहून जाणार नाही. आणि पुढची गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला फवारणी मारतो मग तुम्ही ट्रॅक्टर माउंटेड तुमचा स्प्रे असू दे किंवा आपण एसटीपीच्या माध्यमातून फवारणी केलेली असू दे, काय होतं की बऱ्याचशा वेळेला वारा आला किंवा जर आपलं व्यवस्थित ज्या ठिकाणी आपल्याला औषध मारायचं आहे त्या ठिकाणी औषध जर नाही पडलं तर त्याला म्हणतात की औषध ड्रिफ्टिंग होणं. ज्या ठिकाणी आपल्याला औषध मारायचं आहे ज्या भागावरती मारायचं आहे पानावरती मारायचं आहे तर त्या ठिकाणी न पडता औषध बऱ्याचशा वेळेला वरती जातं आणि बाजूला पडतं. जर त्यामध्ये वेडशीट असेल तर तुमचं ड्रिफ्टिंगचे लॉसेस जे आहेत हे लॉसेस तुमचे मिनिमाइज होणार आहेत, ते लॉसेस तुमचे कमी होणार आहेत. तर मी शेतकरी बांधवांना विनंती करेन मग डाळिंब बागायतदार असू दे का कुठल्याही पिकाचे बागायतदार असू दे बेडशीटचा वापर करणं हे फार मोठं फायद्याचं आहे. याच्यानं खूप मोठे फायदे होतात, खास करून डाळिंब पिकामध्ये मोठे फायदे आपल्याला या ठिकाणी जाणवलेले आहेत. तर हे होतं बेडशीटच्या बाबतीत. त्यानंतर गोरे साहेब आणखी मला 2 मिनिटं द्या. जसं तुम्ही म्हणालात की लस्टर, की गोरे साहेबांनी सांगितलं की एक चांगलं आंतरप्रवाही बुरशीनाशक धानुकाकडे आहे लस्टर आणि अतिशय सुंदर औषध आहे की ज्याच्यामध्ये 2 आंतरप्रवाही औषधांचं मिश्रण आहे, 2 आंतरप्रवाही औषधांचं मिश्रण आहे आणि त्याच्या माध्यमातून खास करून डाळिंबामध्ये तुम्ही जर त्याचा वापर योग्य वेळेला योग्य वेळी जर केलात म्हणजे गोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपण लस्टर जर या 3 रोगांकरता वापरलं तर ह्या 3ही रोगांना प्रिव्हेंट करण्याचं काम लस्टरच्या माध्यमातून होतं. आणि त्याच्यामध्ये आणखी एक मोठा फायदा आम्ही बघितलाय गोरे साहेब, तुम्ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये काम केलंय, लस्टरमध्ये जो फ्लुझिलाझोल नावाचा जो घटक आहे त्याच्या माध्यमातून आपण जर योग्य वेळेला म्हणजे गोरे साहेबांनी अल्टरनारिया अल्टरनाटा या रोगावरती जेव्हा लस्टर तुम्हाला सांगितलं डाळिंबामध्ये ज्यामध्ये बिया काळ्या पडतात म्हणजे फ्लावरिंग स्टेजला ज्या वेळेला आपली मादी कळी जेव्हा तिचं जर्म ट्यूब ओपन असते आणि त्यावेळेला काय होतं की बऱ्याचशा वेळेला जर योग्य औषध नाही मिळालं आणि त्यावेळेला आपल्या मादी कळीची गळ फार होते, जर त्यावेळेला लस्टरची फवारणी आपली झालेली असेल त्यावेळेला आपण लस्टरचं ऍप्लिकेशन जर दिलं तर आम्हाला गोरे साहेब हे आढळलं की अनावश्यक जी मादी कळी गळते त्या मादी कळीची गळ थांबवण्याकरता लस्टर मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करतं. एक तर डिसीजचं कंट्रोल चांगल्या प्रमाणामध्ये करतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाळिंबाची जी मादी कळी आहे त्या मादी कळीचं जी गळ आहे ती थांबवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये लस्टरचा पवारा आपण 2 मिलीनं घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा एक फायदा त्या ठिकाणी जाणवतो. बस या 2 प्रोडक्ट वरती मी एवढ्यात बोललो, गोरे साहेब परत तुम्ही चालू करा. धन्यवाद गोरे साहेब. ओके पाटील साहेब थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सर. शेतकरी बंधूंना हे माहिती नसेल की माझी कॉलेज कम्प्लीट केल्यानंतर पहिली कंपनी धानुका होती आणि पाटील साहेबांनी आणि मी बरोबर काम केलेलं आहे. पाटील साहेब सेल्स मध्ये होते आणि मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये होतो. आज टर्गा सुपर असेल, ओमाइट असेल, कासुबी असेल, ये जे सगळे प्रोडक्ट जे आहेत हे प्रोडक्ट सगळे मी टेस्ट केलेले होते.
ओके चलो यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो रोग आहे त्याला आपण बॅक्टेरियल ब्लाइट बिब्विया तेलकट तेलकट डाग अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. आता या रोगाबद्दल मी डिटेल मध्ये तुमच्याशी बोलणार आहे. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं बॅक्टेरियल ब्लाइट कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला 29 मुद्दे देणार आहे. त्या 29 मुद्द्यातला एक मुद्दा आहे कोनिका. मग विचार करा तुम्ही या रोगाला कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला बाकीचे मुद्दे किती इम्पॉर्टंट आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला हा रोग कंट्रोल करायचा असेल तर वही आणि पेन घेऊन तुम्हाला बसावं लागेल. मी आधीच सांगितलं होतं ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी आत्ता घ्या. आणि छोटे छोटे मुद्दे मी सांगेल पण इम्पॅक्ट मोठा येणार आहे. छोटे छोटे मुद्दे आहेत पण इम्पॅक्ट मोठा राहणार आहे. तिथं तुम्ही कुठंतरी गफलत करता आणि मग आपल्याला प्रॉब्लेम येत असतो. सगळ्यात पहिलं मला नाही वाटत की कोणी राहिलंय आता की ज्याला बॅक्टेरियल ब्लाइटचे फोटो दाखवायची गरज आहे. पण फोटो मी या कारणासाठी दाखवतोय हे पान आहे आणि पाण्याच्या मागे तेलकटचा प्रादुर्भाव झालेला आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. कीड नियोजन म्हणजे जे काही कीटक येतात थ्रिप्स असेल कोळी असेल पांढरी माशी असेल मावा असेल आळी असेल जे तुमच्या पानांना जखमा करतात त्या जखमे वाट तुमच्या इथं हा बॅक्टेरियल ब्लाइट आतमध्ये जातो. कारण मी तुम्हाला दाखवलं का सॉरी तर ही मधली सीर आहे आणि तिच्या बाजूला तुम्हाला सगळ्यात पहिला अटॅक झालेला दिसतोय. कारण सगळ्यात जास्त इन्सेक्टची मोबिलिटी किंवा तिथं फिरणं सगळ्यात जास्त या भागावरती असतं आणि सगळ्यात जास्त डॅमेज पण याच भागाला ते करतं. म्हणून या भागावरती किडे कमीत कमी राहतील याच्यासाठी कीटकनाशकांचा प्रभावी वापर करा. आणि दोन नंबर कळी पण ते जाळतं डायरेक्ट जर बॅक्टेरियल ब्लाइट आला तर. जर तुम्ही वॉटरशूट जास्त ठेवलेले असतील तर तुम्हाला वॉटरशूटवरती फोडांवरतीच बॅक्टेरियल ब्लाइट दिसेल. माझं एक वाक्य कायमचं असतं जर तुमच्या बागेत 6 महिन्याच्या आत हे वाक्य सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे म्हणून बोलतोय मी. जर तुमच्या बागेत 6 महिन्याच्या आत 10% झाडांवरती खोडांवरती जर तेलकट आला तर बाग उपटून टाका. ती बाग तुम्हाला कधीही पैसे देणार नाही. कारण खोडामध्ये जर तिच्या आलेला आहे म्हणजे रोपामधन तो आलेला आहे. अशी नर्सरी तुम्ही निवडलेली आहे की त्या नर्सरीमधनं तो तुमची आलेला आहे ती बाग तुम्हाला नंतर काढावी लागणार आहे. खर्च करू नका. जे झालं ते झालं. आता तुम्हाला उपटायचे आहे. नंतर हिरव्या फळांची अवस्था ह्या रोगासाठी अतिशय महत्वाची आहे. हिरव्या फळांची अवस्था उष्ण आणि दमट वातावरण उष्ण आणि दमट वातावरण आणि त्याच्यामध्ये जर एखादं वाऱ्यासहित पाऊस आला जसा निसर्ग सायक्लॉन गेला तर दुग्ध शर्करा योग तयार होतो आणि हा तेलकट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती येतो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती येतो की आपल्याला कंट्रोल होत नाही. आणि मग सगळ्यात शेवटचा जो फोटो आहे तो हसतोय आणि त्याचे दात दाखवतोय. या पद्धतीने त्याचे लक्षण दिसतात. त्या अवस्थेत तेलकट कंट्रोल करणं एवढं सोपं नाहीये. हे मी का सांगतोय कारण आपलं इंटेन्शन क्लिअर पाहिजे या रोगाला कंट्रोल करण्यासाठी. हा जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया सेलमध्ये पेशीमध्ये एंट्री केल्यानंतर त्याच्या बाजूच्या पेशी आजारी पाडतो आणि त्या अँटीबायोटिकला त्याच्यापर्यंत जाऊ देत नाहीये. म्हणून जेवढं तुम्हाला याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह काम करता येईल तेवढं प्रिव्हेंटिव्ह काम करा. हा रोग येण्याच्या आधी अँटीबायोटिक काम करतात. क्युरेटिव्ह मध्ये याला काम करणारं प्रोडक्ट नाहीये. तुम्ही म्हणाल की आमचे फळं असे फुटतायत आणि आम्हाला असं एखादं केमिकल सांगा की ते केमिकल डायरेक्ट त्याला रिपेअर करेल तर नाही होणार आहे. जिथं डाग आलेला आहे ते फळ तुमचं फुटल्याशिवाय राहणार नाहीये. तर ही एक गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता ह्या रोगाला जर तुम्हाला उष्ण आणि दमट वातावरण आणि हिरव्या फळांची अवस्था हे सगळ्यात डेंजरस सिच्युएशन तुमच्या बागेत आहे आणि त्या अवस्थेत जर वादळी पाऊस तुमच्या बागेत झाला तर तुम्ही या रोगाला कंट्रोल करणं अशक्य होऊ शकतं. मग आता त्याला मॅनेज करायचं असेल तर काय काय गोष्टी आपण मॅनेज करायला पाहिजेत त्या मी तुम्हाला सांगतोय.
सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुमची जमीन खडकाळ असेल, जर तुम्ही चांगली माती खाली नेली आणि खालचा मुरुम वरती आणून लागवड केलेली असेल, जी जमीन सुपीक नाही असं मी म्हणेल, ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब अतिशय कमी आहे, अशा प्लॉटला हवा जर उन्हाळ्यामध्ये जास्त लागत असेल तर डिहायड्रेशन तिथं जास्त होतं, अशा प्लॉटवरती तुम्हाला जास्तीत जास्त तेलकट जाणवणार आहे, जास्तीत जास्त तेलकट जाणवणार आहे. अशा प्लॉटमध्ये तुम्ही फक्त आणि फक्त हस्तबहार घ्या, हस्तबहार सोडून दुसरा कोणताही बहार घेऊ नका, तुम्हाला तेलकट कंट्रोल करायला अवघड जाणार आहे. दुसरे सगळ्यात महत्वाचे, जर अशा जमिनींमध्ये जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी आहे, आज गुजरात आणि राजस्थानचे शेतकरी नाहीये पण जिथं सँडी सॉइल आहे अशा जमिनींमध्ये जर तुम्हाला माती धरून ठेवणारी सॉरी पाणी धरून ठेवणारी माती जर मिळाली तर ती ड्रिपरच्या खाली टाका, जेणेकरून पाणी आणि अन्नद्रव्य तिथं राहतील आणि जेवढं पाहिजे तेवढं ते झाडाला मिळेल, त्याचं कुपोषण होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला माती टाकून जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवावी लागणार आहे. त्यानंतर जर तुम्ही अशा नर्सरीमधनं रोपं आणलेले असतील की ज्या नर्सरीमध्ये तेलकट डाग आहे, नर्सरीमध्ये कधीही तो लक्षण दाखवत नाही, कारण फळं घेतल्याशिवाय त्या झाडावरती तेलकट डाग लक्षण दाखवत नाही. फळं घेतल्यानंतर जेव्हा त्या झाडाचं कुपोषण होतं, पाहिजे तेवढं अन्नद्रव्य त्याला मिळत नाही, त्यावेळेस त्याच्यावरती लक्षणं दाखवायला सुरुवात होते. म्हणून अशा अवस्थांमध्ये जिथं नर्सरीत तुम्ही जाऊन जरी बघितलं तरी तिथं तेलकट दिसणार नाही, तुम्ही आजूबाजूला बागा बघा, तिथं जर तेलकट असेल तर त्या नर्सरीमध्ये सुद्धा तेलकट आहे, तिथून तुमच्या बागेमध्ये ते येऊ शकतं. तर तुम्ही तिथं रोपं निवडत करताना काळजी घेणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही जवळ लावाल, महाराष्ट्रामध्ये 14x10 पेक्षा कमी अंतर नाही झालं पाहिजे. दोन ओळींमधलं अंतर 14 फूट आणि दोन झाडांमधलं अंतर 10 फूट तुम्हाला ठेवायचं आहे. याच्यापेक्षा जर कमी अंतर तुम्ही घेतलं तर प्लॉटमध्ये आर्द्रता वाढेल. प्लॉटमध्ये दुपारी जर तुम्ही गेले उष्ण आणि दमट वातावरणात हिरव्या फळांची अवस्था असेल आणि तुम्हाला असं वाटतं की नाही प्लॉटच्या पहिलं बाहेर जाऊ, आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला वाटतं की वाव, ती कंडिशन तेलकट डागासाठी अतिशय पोषक आहे. असं जर तुम्ही जास्त जवळ लागवड केलेली असेल तर तिथं आर्द्रता वाढते आणि अशाच बागेमध्ये तुमची फवारणी सुद्धा चांगली होत नाही, कव्हरेज तुम्हाला चांगलं मिळत नाही, आणि जिथं कव्हरेज मिळत नाही तिथं तुम्हाला तेलकट डाग अटॅक करतो आणि एकदा अटॅक केला की त्याने तो तुमचा प्लॉट वाया घालतो. त्यानंतर लेट आंबे बहार आणि मृग बहार 100% तुम्हाला टाळायचा आहे. जर तुमच्या बागेमध्ये तेलकट डाग आलेला आहे किंवा तुमच्या आजूबाजूला भरपूर तेलकट डाग आलेला आहे तर तुम्ही या बहारामध्ये जाऊ नका. लेट आंबे हा बहार घेतला तर पहिला जो पाऊस पडेल मे एंड मध्ये किंवा जून मध्ये, तेव्हा उष्ण आणि दमट वातावरण होईल, तेव्हा तुमच्या बागेमध्ये हिरव्या फळांची अवस्था असेल, ते फुडून टाकेल. आणि जर तुम्ही मृग बहार घेतला तर भाद्रपदच्या उन्हामध्ये ऑक्टोबर हीट आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये तुमच्या बागेमध्ये फळं फोडून टाकेल तो, कारण उष्ण आणि दमट वातावरण होतं, हा तेलकट तिथं फळं फोडून टाकणार आहे. म्हणून तुम्हाला हे बहार जर तेलकट साठीचं वातावरण आणि मी सांगितलेली जमिनीची कंडिशन जर तुमची असेल तर तुम्ही हस्तबहारामध्ये जा. हस्तबहारामध्ये तुम्ही एक्सपोर्टचं पण काम करू शकता आणि रेसिड्यू फ्री डाळिंब तिथं आणू शकता. थोडाफार जरी पाऊस तिथं झाला तर तुम्ही तिथं कोणिकांनी त्याला कंट्रोल करू शकता. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर जेवढं तुम्हाला टाकता येईल तेवढं जास्तीत जास्त टाका. जेवढं स्लरीचा वापर करा, शेणखत जास्तीत जास्त टाका, वेगवेगळ्या पेंडींचा वापर करा, बोनमिलचा वापर करा, ऑर्गॅनिक कल्चर मी तयार करायला सांगतो, ऑर्गॅनिक कल्चर तयार करून टाका. हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि मग तुम्हाला तिथं बागेमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवायचा, जिवंत जीवाणू वाढवायचे, अन्नद्रव्य उपलब्धता वाढवायची, आतमधून इम्युन सिस्टम वाढवायची, तरच तेलकट कंट्रोल होईल. तुम्ही फक्त वर्ण फवारणी करत बसले तर तेलकट कंट्रोल होत नाहीये. तर ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, जेवढं सेंद्रिय पदार्थ वापरता येतील तेवढं सेंद्रिय पदार्थ वापरा. जेवढं मला एवढ्या तासभरात 1.5 तासात सांगणं शक्य आहे तेवढं सांगतो. ऍडव्हान्स ट्रेनिंग मध्ये फक्त तेलकट डाग मी 3 तास घेतोय. आणखी खूप मुद्दे त्याच्यात आहेत पण जेवढे तुम्हाला सांगणं शक्य आहे इथं तुम्हाला देणं गरजेचे आहे तेवढे मुद्दे मी तुम्हाला देतोय. त्यानंतर व्हाईट रूट डेव्हलपमेंट अतिशय गरजेचे राहते फॉस्फरस आणि पोटॅश दोन खतं उपलब्ध होण्यासाठी. हे दोन खतं उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन खतं उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला पांढऱ्या मुळीची गरज असते.
आणि पांढऱ्या मुळीची जर गरज पाहिजे तर तुम्हाला पोटॅश कंट्रोल करणं, पोटॅश दिल्यानंतर तुमचा तेलकट कंट्रोल होतो, मॅंगनीज दिल्यानंतर तेलकट कंट्रोल होतो, पण त्याच्यासाठी खाली पांढर मूल साठी तुमची इथं मल्चिंग असावं. मल्चिंग असेल तर अतिशय चांगलं पांढर मूल तिथं ऍक्टिव्हेट होत असतं. निमॅटोड तुम्हाला कंट्रोल करायचा आहे, ऑर्गॅनिकली करा, बायोलॉजिकली करा किंवा केमिकली करा, पण तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. नेमके तुम्ही टाकू शकता ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या माध्यमातून, पॅस्युलोमायसिसचा वापर करू शकता जर ऑर्गॅनिक कार्बन चांगला असेल तर, नाही तर दोन केमिकल बाजारात अतिशय चांगले आलेले आहे, एक आहे वेल्यम प्राइम आणि दुसरा आहे निमिट्स. या दोन केमिकलचा वापर करून तुम्ही निमॅटोडचं अतिशय चांगलं नियंत्रण करू शकता. पांढरी मुळी चांगली ऍक्टिव्हेट करा, पण निमॅटोड कंट्रोल न झाल्यामुळे बघा डायरेक्ट तो आतमध्ये घुसला आणि गाठ तयार केली. इकडे मूळ कितीही वाढलं पण इथं गाठ तयार झाल्यामुळे अन्नद्रव्य पुढे जाऊ देणार नाहीये, म्हणून पांढऱ्या मुळीची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर छाटणीचं लेबर आणि नर्सरी हे दोन महत्वाचे सोर्स आहेत तुमच्या बागेत तेलकट डाग आणण्यासाठी. तर तुम्हाला तेलकट डाग छाटणीवाले आणू नये याच्यासाठी आल्या आल्या त्यांच्या कात्री एका लिटर पाण्याला 20 ml डेटॉल घ्यायचं, त्याच्यामध्ये बुडवायच्या आणि नंतर त्यांना द्यायच्या. आणि प्रत्येक झाड छाटून झाल्यानंतर त्यांना म्हणायचं की ह्या पाण्या बुडून घे, काही लागत नाही, व्यवस्थित समजून सांगा त्यांना ते करतात. जास्त हार्ड प्रुनिंग करू नका, लाईट प्रुनिंग तुम्हाला करायचे आहे. जेवढे हार्ड प्रुनिंग कराल तेवढं तेलकट तुमच्या बागेमध्ये जास्त येणार आहे. आंबे बहार जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला बागेला बाजूला फेन्सिंग करायचे आहे. डायरेक्ट झाडाया तुमच्या प्लॉटमध्ये नाही आल्या पाहिजे, म्हणजे झाडातनं डिहायड्रेशन नाही होणार, झाड वीक नाही होणार, जो अबायोटिक स्ट्रेस झाडात येतो तो येणार नाही आणि तेलकट तुम्ही चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता. उष्ण आणि दमट वातावरण आणि हिरव्या फळांची अवस्था जर असेल तर जमिनीतून आणि फवारणीतून कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट, जे नायट्रेट नायट्रोजन युक्त खत आहेत याचा वापर तुम्हाला करायचा नाहीये. नायट्रेट नायट्रोजन तुमच्या बागेत तेलकट वाढवतोय, म्हणजे मी कायम एक गोष्ट सांगतो, इकडे कुणी का मारायचं आणि इकडे नायट्रेट नायट्रोजनचे खत द्यायचे आणि तिथं तेलकट येण्यासाठी जास्त वातावरण तयार करायचं. नका करू असं, जसं मी म्हणेल की एकीकडे तुम्ही सिगरेट प्यायचं दुसरीकडे कॅन्सरचं औषध घ्यायचं, तर पहिले सिगरेट बंद करा, म्हणजे हे बंद करा आणि नंतर कुनिकाचा वापर करा, तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. त्याच्यानंतर 0534 स्प्रे असतील, मायक्रोन्युट्रियनचे स्प्रे असतील, स्टिम्युलंटचे स्प्रे असतील, हार्मोन्सचे स्प्रे असतील, तर तुम्हाला 100% तेलकटच्या वातावरणात हिरव्या फळांच्या अवस्थेत बंद करायचे आहे. कारण हे जे पाणी तुम्ही त्याच्यावरती टाकता त्या पाण्याने आर्द्रता वाढेल आणि ती आर्द्रता वाढली की तुमची तेलकट डाग वाढण्यासाठी मदत होणार आहे. जर तुमच्या बागेमध्ये तेलकट जास्त आला असेल तर 4% प्रॉपरची डस्ट बेडवरती करा, जे काही पानं आणि फळं खाली पडतात ते तिथं तेलकटच्या बीजाणूला मारण्यासाठी मदत करतील. खूपच तेलकट वाढलेलं आहे आणि आता आपल्याला डिसइन्फेक्ट करायचं आहे, तर हायड्रोजन पॅरॉक्साईड जे आहे ते तुम्ही ऍज अ डिसइन्फेक्टंट म्हणून फवारणी बागेत करू शकता. बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस जे झाडामध्ये येतात त्याला तुम्हाला मॅनेज करायचं आहे, त्या स्ट्रेसला तुम्हाला मॅनेज करायचं आहे. आणि स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी सीवीडचे जे प्रोडक्ट येतात धानुका कंपनीकडं, धनझाईम गोल्ड नावाचं प्रोडक्ट आहे, एका लिटर पाण्याला 2 ml घेऊन तुम्ही त्याची फवारणी करा. ज्यावेळेस सीवीडने तेलकट वाढत नाहीये पण हार्मोन जर तुम्ही वापरले तर तेलकट तिथं वाढत असतं, तर यांनी तुम्ही स्ट्रेस जे झाडात आलेले आहेत ते स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करणार आहे. जसंही तुमची छाटणी कंप्लीट होईल, कोणताही सीझन असू द्या, त्यावेळेस तुम्ही बोर्डो 1% किंवा मग कोणिका 1.5 ग्रॅम एका लिटर पाण्याला घेऊन तुम्ही फवारणी करा. तुम्हाला आतमध्ये जो काडी कट केलेला आहे तिथून जो आतमध्ये तेलकट जाणार आहे तो तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर जे काही जास्त स्प्रे तुम्ही घेता, म्हणजे एक कीटकनाशक घ्यायचं, एक बुरशीनाशक घ्यायचं, तर जर कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र चालणारे असतील तर मी सांगतो 2 किंवा 3 केमिकल एकत्र मिक्स करा. त्याचा मिक्सिंग सिक्वेन्स वगैरे मी आधी सांगितलेला आहे किंवा युट्यूबवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. तर ते पाळून तुम्ही तिथं कॉम्पॅटेबिलिटी आहे की नाही हे पाळून तुम्ही तिथं जास्त स्प्रे एकत्र टाकून स्प्रे करा. मी म्हणत नाही तुम्ही 10-10 एकत्र करा, पण जे तुमचे नंबर ऑफ स्प्रे आहेत ते मला कमी करायला सांगायचे आहे. आणि जे गरजेचे नाही ते स्प्रे 100% टाळा. फुगवणीचे स्प्रे, टॉनिकचे बंद करा ते. कारण सांगतो मी, भीक नको पण कुत्रावर. आपल्याला छोटे फळं झाले तरी चालतील पण मार्केटला गेले पाहिजे. तर जे एक्सेस स्प्रे आहेत ते तुम्हाला कमी करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सुडोमोनस अधिक बॅसिलस, ट्रायकोडर्मा अधिक सुडोमोनस किंवा सुडोमोनस आणि बॅसिलस
तुम्ही फंजीसाइड कॉपर सोडून जर कोणतं फंजीसाइड घेत असाल आणि तेलकटचं वातावरण असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. जेव्हा तुमची तो वादळी पाऊस येतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही सगळ्यात पहिलं पहा, जर तुमच्या बागेमध्ये तेलकट तुमच्या नर्सरीतून आलेला नसेल आणि तुमच्या बागेत सगळ्यात पहिलं तेलकटचं झाड तुम्हाला दिसलं होतं तर ते तेलकटचं झाड तुमच्या बागेत वादळी पाऊस गेल्यानंतर 8व्या ते 10व्या दिवशी दिसलेलं आहे. कारण वादळामध्ये जी ह्युमिडिटी असते त्याच्याबरोबर तो पाऊस येतो, तो पाऊस 25 किलोमीटर पासून तुमची इथं तेल्या घेऊन येतो आणि त्या जखमेंमधन हा तेल्या आतमध्ये जातो. म्हणून मला एकच सांगायचं आहे, तुमच्या बागेत जसंही वादळी पाऊस उघडेल कोणतीही अवस्था असू द्या, ते पाणी झाडावरती असताना एवढी एकच फवारणी मी सांगतोय की जेव्हा पाणी झाडावरती आहे तेव्हा तुम्हाला करायची आहे. ही फवारणी तुम्हाला रात्री 2 वाजता करायची गरज पडली तरी करा, कारण त्या पाण्यामध्ये आता तेलकट आहे. ते पाण्यात जर तुम्ही कुणिका टाकलं तर ते कुणिका तेलकटला मारेल आणि कुणिका एक बुरशीनाशक पण आहे, ते बुरशीला पण मारेल आणि येणारा जो काही बुरशीचा आणि तेलकटचा प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणावरती तुम्ही कंट्रोल करू शकता. कारण एकदा आतमध्ये गेलं की जेवढ्या पद्धतीने त्याला कंट्रोल करायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने कंट्रोल होणार नाहीये. म्हणून ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वादळी पाऊस झाल्यानंतर क्लीन कल्टिवेशन असेल, बऱ्यापैकी गैरसमज आहे, तेलाची फळं तिथंच ठेवा, तो त्यालाच खात राहतो, तो दुसरीकडे जात नाहीये. याला ब्रेन पण नाहीये, याला पाय पण नाहीये, हे चालत पण जात नाहीये, त्याच्यामुळे हे गैरसमज पसरू नका. जेवढे तेलाचे फळ आहेत तेवढे तुम्हाला काढायचे आहेत. एखाद्या वेळेस खूपच ड्राय कंडिशन झाली, उन्हाळा आहे मग राहिले तर मी म्हणेल ओके ठीक आहे, पण पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यावरती पाणी पडतं आणि ते जे पाणी आहे ते पाणी तेलकट एका ठिकाणाहून दुसऱ्या पानावरती दुसऱ्या फळांवरती घेऊन जातं आणि मग तुमची तर तेलकट बऱ्यापैकी वाढत असतं. छाटणीचं जे मटेरियल आहे ते पण तुम्हाला बाहेर काढून पूर्ण जाळायचं आहे. तेलकट येण्यासाठी सगळ्यात डेंजरस म्हणजे वॉटर शूट आहे. तुमच्या बागेत काडीवरती सगळ्यात पहिला तेलकट जेव्हा तुम्हाला दिसला तेव्हा तो वॉटर शूटच्याच काडीवरती दिसलेला आहे. म्हणून मी वॉटर शूटला डाळिंबाचा कॅन्सर म्हणतो, याला तुम्ही ठेवू नका, याला काढत राहा, जेणेकरून तेलकट तुमच्या बागेमध्ये येणार नाहीये. बऱ्यापैकी लोक घाई करतात आणि 18 महिन्याच्या आतमध्ये झाडांवरती माल घेतात आणि ते झाडं वीक होतात, मररोग आणि तेलकट तुमच्या बागेमध्ये जास्त वाढणार आहे. जेवढे केमिकल फर्टिलायझर कमी वापरता येतील तेवढे कमी वापरा, जेवढे ऑर्गॅनिकचे सोर्सेस तुम्हाला अवेलेबल असतील तेवढे ऑर्गॅनिकचे सोर्सेस तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि बॅक्टेरियल ब्लाइट कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य लागेल. मी एकच सांगेल, जर तेलकट तुमच्या बागेमध्ये आला, जर तेलकट तुमच्या बागेमध्ये आला तर तुम्हाला एका वर्षाला कमीत कमी 10,000 रुपये पॅकेज वाढणार आहे, तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार आहे. एक मिनिट हा, तर 10,000 रुपये तुमचा खर्च दर वर्षाला वाढणार आहे. म्हणून तुम्हाला हा यायच्या आधी काय जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर जे काही मी सांगितलं होतं की कुणिका एक सोल्युशन तुमच्याकडे आहे, 100% प्रिव्हेंटिव्ह सोल्युशन आहे. तेलकट डाग येण्यापूर्वी वापरा. सगळ्यात चांगले कुणिकाचे रिझल्ट घ्यायचे असतील तर वादळात जे काही तुमच्या आतमध्ये तेलकट जातोय झाडात त्याला कंट्रोल करण्यासाठी कुणिकाचा वापर करा. कुणिकाचा वापर करताना 10 दिवसाच्या अंतराने रिपीट कुणिका वापरू नका. 10 दिवसानंतर तुम्ही कुणिका वापरायचा आहे. एका एकरमध्ये 400 ग्रॅमच्या वरती तुम्हाला कुणिका टाकायचं नाहीये आणि 400 ग्रॅमच्या कमी पण घ्यायचं नाहीये. 350 ते 400 ग्रॅम तुमचं कुणिका गेलं पाहिजे. जर तुम्ही अंडरडोज केला तर काही दिवस तुम्हाला चांगला कंट्रोल मिळेल, पण काही दिवसांनी तोच बॅक्टेरिया त्याला प्रतिकार शक्ती निर्माण करेल आणि ती प्रतिकार शक्ती नंतर आपल्याला कंट्रोल देणार नाहीये. म्हणून तेलकट कंट्रोल करायचं असेल तर कुणिका 350 ते 400 ग्रॅम प्रति एकर म्हणजे 1.5 ते 2.5 ग्रॅम पाणी किती लागतं त्यानुसार तुम्हाला ते घ्यायचं आहे, तेवढं कुणिका झाडावरती पडलं पाहिजे. ते पाणी पडल्यानंतर वेटशीट त्याच्यामध्ये घ्या, जेणेकरून लवकर सुकेल आणि तुमच्या बागेमध्ये लवकरात लवकर सिस्टमिसिटी मिळेल आणि तुम्हाला चांगला कंट्रोल मिळेल. तर या पद्धतीने तुम्हाला कोनिका आणि बाकीचे जे काही कंट्रोल मेजर मी सांगितलेले आहे या दोन्ही पण गोष्टी सांगितलेल्या आहेत.
कोनिका हे एकमेव प्रोडक्ट आहे ज्याला लेबल क्लेम आहे. लेबल क्लेम म्हणजे गव्हर्नमेंटनी याला मान्यता दिलेली आहे की हे बॅक्टेरियल ब्लाइट आणि अँथ्रॅक्नोज ह्या ज्या बुरशी आहे या बुरशींवरती काम करतंय आणि हे प्रोडक्ट गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. बाजारामध्ये तेलकट कंट्रोल करण्यासाठी 100 पेक्षा जास्त प्रोडक्ट अवेलेबल आहेत. अशा प्रोडक्टचा वापर करू नका. ते काम करत नाही तो वाढतो ते भाग नंतरचा, तुमचे खर्च होतात तो पण भाग नंतरचा, पण ते प्रोडक्ट वापरल्यानंतर झाडावरती जे पाणी जातंय त्यामुळं जे आर्द्रता निर्माण होते त्यांनी तो तेलकट झपाट्याने वाढतोय. म्हणून जे विद्यापीठ असेल, एनआरसी असेल, त्यांचे जे रिकमेंडेशन, त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पण तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. अँटीबायोटिकचा वापर जास्त करू नका. एका सीझनला 3 पेक्षा जास्त कोनिकाचे स्प्रे करायचे नाहीयेत. नाहीतर घे कोनिका मार. एकीकडे कंपनीचा धंदा वाढेल पण काही दिवसानंतर आपल्याला पुढचे 5 वर्ष हे प्रोडक्ट राहतं की नाही राहतं आपल्याला माहिती पडणार नाही. म्हणून लिमिटेड 3 स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहेत. जेव्हा वातावरण बनेल तेव्हा घ्या. वातावरण मी डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने सगळ्या इंटिग्रेटेड अप्रोच राहू द्या. एकात्मिक तुम्हाला तेलकटचं नियोजन करायचं आहे, ती गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. क्लिअर पाटील सर? यस सर. मी शेअर करतो, माझी स्क्रीन शेअर करतो मी. ओके, मी माझी थांबवतोय. ओके, ठीक आहे, या. अच्छा, विजिबल आहे? नाही, अजून नाही. हा, आली ना? गेली, पुन्हा गेली. हा, तर तुम्ही विजिबल नाही म्हटलं तर परत ती गडबड झाली. आता आहे विजिबल? यस. पुढे चल तुम्ही डायरेक्ट, कारण बऱ्याचशा गोष्टींचं तुम्ही डिस्कशन सांगितलेलं आहे सगळ्यांना. मी मेजर ऍक्च्युली कुठे ऍप्लिकेशन करायला पाहिजे मी त्याच्यावरती येतो. तर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनो, गोरे साहेबांनी जे सांगितलं की खास करून मी तुम्हाला कोनिकावरती बोलेन. मगाशी वेडसीट आणि मी याच्यावरती बोललोच आहे, पण मी जे आता बोलेन ते खास करून कोनिकावरती बोलेन. याचं कारण असं आहे की तुम्हाला माहित आहे की कोनिका हे एकमेव बाजारामधलं प्रोडक्ट आहे की ज्याचा डाळिंबाच्या जीवाणूजन्य करपा आणि अँथ्रॅक्नोज नावाच्या बुरशीजन्य करप्यावरती लेबल क्लेम आहे. म्हणजे भारत सरकारच्या सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आणि रजिस्ट्रेशन कमिटीनं कोनिकाला शिफारस केलेली आहे. ते सुद्धा अनेक 3 वर्षाच्या नॅशनल रिसर्च सेंटर फॉर डाळिंब आपल्या सोलापुरातला आहे, तिथल्या ट्रायल सक्सेसफुली कम्प्लीट केल्यानंतर आणि बाकीच्या आपल्या देशातल्या ज्या काही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांच्याकडे संपूर्ण 3 वर्षाच्या ट्रायल्स पूर्ण केल्यानंतर भारत सरकारनं या प्रोडक्टला डाळिंबाच्या जीवाणूजन्य करपा जो आपण तेल्या म्हणतो त्याच्याकरता आणि बुरशीजन्य करप्याकरता याला मान्यता दिलेली आहे. असं हे भारतातलं आपल्या एकमेव प्रोडक्ट आहे हे सांगताना मला विशेष आनंद होतोय. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की कोनिका म्हणजे 2 औषधांचं मिश्रण आहे. परत एकदा, एक जे आहे एक आंतरप्रवाही अँटीबायोटिक आहे किंवा जीवाणूनाशक आहे की ज्याच्यामध्ये कासुकामायसिन आहे. आणि तुमच्या माहिती करता कासुकामायसिन हे प्लांट अँटीबायोटिक आहे. हे माणसांचं अँटीबायोटिक नाही आहे, हे प्लांट अँटीबायोटिक आहे. आणि याचा जो जन्म झालेला आहे तो जमिनीतल्या कल्चर पासून झालेला आहे, सॉइल पासून त्याचा जन्म झालेला आहे. त्याचं जे काही निर्माण आहे ते सॉइल कल्चर पासून आहे आणि हे प्युअरली प्लांट अँटीबायोटिक आहे. आज आपण ते स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट जे वापरतो हे बेसिकली ऍनिमल मॅन अँटीबायोटिक आहे, म्हणजे मनुष्यांसाठी वापरलं जाणारं अँटीबायोटिक आहे. आणि त्याचा वापर ज्या वेळेला पिकांवरती होतो एक बाय प्रोडक्ट म्हणून तर त्यावेळेला पिकांना ते साईड इफेक्ट देण्याचं काम करतं हे आपण अनेक वर्षापासून बघितलंय. पण कोनिकाचा वापर जरी समजा गोरे साहेबांनी सांगितलं आपल्याला की मॅक्सिमम 3 वेळेला वापरायचा आहे आणि कोणत्याही 2 फवारण्यांमधलं अंतर हे कमीत कमी 10 दिवसांचं असायला पाहिजे, ही एकदम खरी गोष्ट आहे. पण काही
कारणास्तव कोनिकाचा वापर आपल्याला तीनच्या ऐवजी चौथ्या वेळेला वापरावा लागला तरी आपल्या बागेवरती कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट होत नाही हे या ठिकाणी मला नमूद करायचे, कारण हे प्लांट अँटीबायोटिक आहे. पण हे करत असताना आपल्याला पहिली फवारणी जी करायची आहे, गोरेसाहेबांनी मगाशी सांगितलं की डाळिंबामध्ये सगळ्यात जी वल्नरेबल स्टेज आहे ती म्हणजे डाळिंबाची लेमन स्टेज. डाळिंबाचं फळ आपलं सेट झाल्यानंतर ज्या वेळेला ते हिरव्या रंगाचं असतं, हिरव्या रंगाचं होतं म्हणजे ज्या वेळेला ते रेड मधून जेव्हा हिरवं होतं तर ती डाळिंबाची सगळ्यात जी आहे ती एकदम नाजूक अवस्था असते. आणि या वेळेला डाळिंबाचं जे झाड आहे ते अतिशय वीक बनतं, कारण डाळिंबाच्या फळाचा कलर बदलणं हे आपल्यासाठी फार सोपी गोष्ट आहे, पण त्यावेळेला झाडामध्ये जेवढे काही फिजिओलॉजिकल चेंजेस होतात आणि या फिजिओलॉजिकल चेंजेसमुळे झाडामध्ये विकनेस येतो, झाडामध्ये अशक्तपणा येतो आणि झाडाची सगळी जी ताकद आहे ती सगळी या प्रोसेसला लागते आणि त्यामुळे यावेळेला झाड जे अतिशय नाजूक बनतं. त्यामुळे यावेळेला बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला डाळिंबामध्ये जर वातावरण अनुकूल असेल तर बऱ्याचशा वेळेला त्यावेळेला पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि खास करून तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तर त्यामुळे न चुकता आपण कोणत्याही बहारामध्ये असू दे, मृग बहार असू दे, हस्त बहार असू दे, आंबिया बहार असू दे किंवा लेट आंबिया बहार असू दे, त्या कोणत्याही बहारामध्ये न चुकता जी फवारणी आपल्याला कोनिकाची करायची आहे 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये, तर ती डाळिंबाच्या लिंबाच्या कलरचं जेव्हा फळ होतं सेटिंग झाल्यानंतर त्यावेळेला फळांचा जेव्हा कलर बदलतो त्यावेळेला न चुकता ही फवारणी आपल्याला करायची आहे, म्हणजे करायची आहे. ही झाली पहिली फवारणी. दुसरी फवारणी जी आपल्याला करायची आहे ती साधारणपणे या फवारणीच्या नंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसांमध्ये सेकंड जे ऍप्लिकेशन करायचं आहे ते 10 ते 15 दिवसानंतर दुसरी फवारणी करायची आहे, ती सुद्धा 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा 1 एकरच्या हिशोबाने 400 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये. ह्या दोन फवारण्या न चुकता करायच्या आहेत. आणि तिसरी फवारणी जर आपल्याला कळलं की वातावरणामध्ये खूप सारे काही बदल होत आहेत, वातावरणामध्ये खूप सारे बदल होत आहेत, सोसाट्याचा वारा येतोय आणि त्यावेळेला पाऊस पडतोय आणि त्या पावसाच्या माध्यमातून हे संपूर्ण जीवाणू किंवा बीजाणू जे आहेत रोगांचे आणि हे बॅक्टेरियाचे ते वाहून येत आहेत वाऱ्याच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याबरोबर, अशा वेळेला ज्या वेळेला हा पाऊस जातो आणि गरजेप्रमाणे तुम्हाला तिसरी फवारणी गोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही तिसरी फवारणी त्यावेळेला करायची आहे. तर अशा ह्या तीन फवारण्या न चुकता जर आपण डाळिंबाच्या बागेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही क्युरेटिव्ह करण्याची अवस्था जर तुमच्याकडे आली तर नुकतंच जर रोगाचा शिरकाव चालू झाला असेल, म्हणजे रोगाचे नुकतेच डाग जर तुम्हाला दिसायला लागले असेल तर तुम्ही त्याच वेळेला जर केलं तर तुम्हाला त्यामध्ये कंट्रोल मिळू शकतो. पण डिसीज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल, रोग हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल तर त्या केसमध्ये तो रिपेअर होणार नाही, त्या केसमध्ये तो क्युअर होणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की कोनिकाचा वापर तुम्ही आहे हा प्रिव्हेंटिव्ह करणं फार गरजेचं आहे. ते जर आपण जर केलं तर आपण त्या रोगाला म्हणजे तेल्या रोगाला एकदा आपण ऍप्लिकेशन दिल्यानंतर कमीत कमी आपण 8 ते 10 दिवसापर्यंत आपण त्याला आपल्या बागेमध्ये येण्यापासून आपण त्याला रोखू शकतो, आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे अशा वातावरणामध्ये कोनिकाचा वापर आपल्याला जास्तीत जास्त प्रिव्हेंटिव्ह करणं हे फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, डाळिंब बागायतदारांनो, कोनिका हे जे आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे लेबल क्लेम असल्याकारणानं हे पूर्णपणे आपल्या डाळिंबाच्या पिकाला हे पूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री बाळगा. कोणत्याही तुम्ही बहारामध्ये वापरा किंवा कोणत्याही स्टेजमध्ये वापरा, कोणत्याही टेम्परेचरमध्ये जरी तुम्ही वापरलं तरी पण ते आपल्या डाळिंबाच्या पिकाला हे पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त त्याचा वापर जेवढा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह कराल तेवढे तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहेत ते अतिशय चांगले दिसतील आणि आपण आपल्या जो तेलकट डाग येतो, तेल्या जो येतो, त्या तेलाला आपण चांगल्या प्रकारे आपण प्रिव्हेंट करू शकतो. या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं होतं. गोरे साहेब धन्यवाद. गोरे साहेब. येस सर. आणखी काही आहे प्रश्न उत्तर घ्यायची? हो. सुबोध जी अभी सबको अनम्यूट करिए एक बार और लोगों के कोई सवाल होंगे. पाटील साहेब तुम्ही शेअर स्टॉप करा शेअरिंग. येस सर. येस सर.
प्रश्न कुणाचे असतील तर नक्की विचारा. हॅलो, कोणाचे भूमिका संदर्भात, बेडशीट संदर्भात, लस्टर संदर्भात, फॅक्टर लाईट संदर्भात, रोगां संदर्भात काही प्रश्न पण माझी विनंती अशी आहे, बोलून प्रश्न विचारण्यापेक्षा जर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तर सगळ्यांना ऐकायला व्यवस्थित जाईल, आणि जर तुम्ही बोलायला लागले तर ते हॅलो 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 करण्यातच आपला तास निघून जाईल. तर ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारा, ज्याचं उत्तर मला द्यायचं ते मी देईल, ज्याचं उत्तर पाटील साहेब देणार आहेत त्याच उत्तर पाटील साहेब देतील. आणि मी सुरुवातीला जे तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला जर ट्रेनिंगला यायचं असेल तर मी नंबर शेवटी देईल, हा नंबर आहे, ट्रेनिंगला यायचं असेल त्यांनी या नंबरला फोन करा. आणि आता ट्रेनिंग आपली आहे 13 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट ला आहे, 10 दिवस आहे, दिवसातून 4 ते 5 तास असते. ठीक आहे, जे काही प्रश्न मला विचारायचे आहेत सुबोध सर एक बार सबको म्यूट करिए. ओके, ओके ओके. प्रश्न तुम्ही तुमचे चॅट बॉक्स मध्ये लिहा, तुम्हाला जे काही म्हणायचंय विचारायचंय तर कृपया चॅट बॉक्स मध्ये लिहा, म्हणजे त्याचं गोरे साहेबांना किंवा मला उत्तर देणं फार सोपं पडेल. प्रश्न नसतील तर याचा अर्थ असा आहे की नाही. दत्तात्रय भोसलेजींनी प्रश्न विचारलेला आहे की स्टोमॅटो बंद असतात तर कशा संदर्भात, अच्छा वरतीच दिलेला आहे त्यांनी. ओके, रात्री नाही घ्यायचा. ज्यावेळेस तुम्ही आंतरप्रवाही पुरुषनाशक वापरता त्यावेळेस तुम्ही अर्ली इन द मॉर्निंग ज्याला आपण तांबडं फुटतं म्हणतो, जर दव नसेल तर तांबडं फुटता घ्यायचा, आणि जर दव असेल तर ते दव सुकल्यानंतर घ्यायचा, रात्री घ्यायचा नाही कारण आंतरप्रवाही क्रिया नाही मिळणार. तर दुसरा एक प्रश्न आहे की कोनिका सोबत दुसरं कॉम्बिनेशन मध्ये दुसरं कुठलंही औषध वापरलं चालेल का, एकच चालत आहे. ओके, तर माझं उत्तर असं आहे की कोनिका तुम्ही जर एकटं वापरलं तर जास्त इफेक्टिव्ह काम करेल, त्याला कॉम्पॅटेबिलिटीला कॉम्बिनेशनला काही प्रॉब्लेम नाही, कॉम्बिनेशन त्याचं कीटकनाशकांबरोबर होऊ शकतं. पण मी सजेस्ट करेन की कोनिकाचं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळण्याकरता कोनिका तुम्ही जर एकटं वापरलं तर जास्त चांगलं आहे. आणखी प्रश्न आहे, कोनिकाचा पीएच आय किती दिवसाचा आहे? सोबत सर पेपर मध्ये आला असेल, पेपर में आया होगा कोनिका का पीएच आय भी पोमोग्रेनेट में? सोबत जी सर इसका लेटेस्ट अभी जैसे ही पेपर हमारे पास में आ जाता है, लीडरशिप टीम के पास में हमारे आ चुका है, और हम किसान भाइयों को पीएचआई के साथ में हम एक मैसेज भी शेयर करेंगे, हमारे जितने भी रजिस्टर्ड किसान है एफएसएमडी के जरिए हम सभी किसानों को पीएचआई भी शेयर करेंगे. यस, तो सुभाष साहेबांनी हे सांगितलं की कोनिकाचा जो आपला पोमोग्रेनेटचा पीएचआई आहे तो तुम्हाला काही दिवसांमध्येच आम्ही तुम्हाला शेअर करू, त्याचे पेपर्स आता आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही काही दिवसांमध्येच तो शेअर करू. डर्मी आणि कूज याबद्दल माहिती सांगा. सर डांबरी आणि कूज याबद्दल माहिती सांगा असं म्हणणं आहे. नाही, आपण प्लेग संदर्भात बोललेलो आहे, सर्कोसोरा संदर्भात पण बोललेलो आहे. जी, दुसरा प्रश्न आहे की हार्वेस्टिंग स्टेजला कोनिका वापरलं तरी चालेल का? तर विषय असा आहे की तुम्ही जर एक्सपोर्ट करत नसाल आणि हार्वेस्टिंग स्टेज तुमची जरी असेल तरी पिकाला कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही, पिकाची स्टेज महत्वाची नाही तर डिसीजची अवस्था जी आहे ती महत्वाची आहे, त्यामुळे हार्वेस्टिंगच्या आधी तुम्ही जर 10-12 दिवस जरी असेल तरी जरी वापरलं कोनिका तरी पण चालेल, पण जर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल तर पीएसआयचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ते वापरावं लागेल. पुढचा प्रश्न आहे स्वप्नील रणवर यांचा, फळकुजीसाठी प्रभावी बुरशीनाशक सुचवा. तर फळकुजीसाठी मगाशीच गोरे साहेबांनी अनेक विषयांवरती विषय म्हणजे प्रकाश टाकला होता की फळकुजी येण्याचे अनेक कारण आहेत,
बळकुजीचे अनेक कारण आहेत, त्यामध्ये एक असू शकतं की सर्कोस्पोर असू शकतं किंवा अँथ्रॅक्नोज असू शकतो की त्याच्या माध्यमातून जी फळकुजी येते, तर त्या कुजीसाठी आपण जर लष्टर सारख्या बुरशीनाशकाचा प्रिव्हेंटिव्ह वापर जर केला दिडमिलीनं, तर ते जी फळकूज आहे ती फळकूज वेळेवरती थांबू शकते. तर लष्टरचा प्रिव्हेंटिव्ह वापर आपण करायला पाहिजे. आणि जर फळकूज आली असेल तर ती रिपेअर होणार नाही तरी गोरेसाहेब सांगतील. गोरेसाहेब, फळकुजीवरती आणखी काय करायला पाहिजे ते? नाही, जे सांगितलं तेच सर, करणं फार गरजेचं आहे. कारण का फळकूज आले म्हटल्यानंतर परत रिपेअर काय होणार नाही. तर प्रिव्हेंटिव्ह सगळ्यात चांगला आहे, लष्टरचा प्रिव्हेंटिव्ह वापर करावा हे महत्वाचं आहे. लास्ट स्टेजला बाग आहे फळाच्या खालच्या साईडनी स्पॉट दिसत लष्टर काम करेल का? सर प्रश्न असा आहे की शेवटच्या स्टेजला बाग आहे आणि फळाच्या खालच्या बाजूला स्पॉट आहेत. याचा अर्थ असा आहे गोरेसाहेब की या ठिकाणी यांची फवारणी होत नाही, कव्हरेज मिळत नाही आहे. बरोबर असं दिसतंय, कव्हरेज प्रॉपर मिळत नाही. तर गणेश शिंदे केडगाववर प्रश्न आहे, तर शिंदे साहेब तुम्हाला असं म्हणणं आहे की तुम्ही जे काही औषध माराल, मग लष्टर माराल, तर त्याच्यामध्ये कृपया तुम्ही वेडसीट नावाचं जे गोरे साहेबांनी औषध सांगितलं, दानुकाचं वेडसीट नावाचं अतिशय चांगलं प्रोडक्ट, एफिकसी एनान्सर नावाचं स्टिकर आहे, तर त्या वेडसीटचा वापर तुम्ही जरूर करा. पण सगळ्यात मोठं चॅलेंज तुमच्या करताय ते कव्हरेजचं दिसतंय, कव्हरेज होत नाही. त्यामध्ये लष्टरमध्ये तुम्ही वेडसीट टाका, तुमच्या आहेत ते स्पॉट जाग्यावर थांबतील, नवीन स्पॉट तुम्हाला वाढलेले दिसणार नाही. हार्वेस्टिंगला 20 दिवस आहेत, त्याचा प्रश्न. हायड्रोजन पेरॉक्साईड प्रमाण काय गोरे साहेब, त्यांनी विचारलंय मगाशी आपण जे सांगितलं. 2.5 मिली प्रति लिटर पाणी. नंतर पुढचा प्रश्न आहे फळकूजसाठी परत रामबाण उपाय सांगा. तेच फळकूजसाठी असा रामबाण उपाय काहीच नाही, सगळं प्रिव्हेंटिव्ह करणं फार गरजेचं आहे. एकदा जर फळकूज आली तर ती कशाने रिपेअर होणार नाही, कारण अनेक कारणामुळे फळकूज येते. वातावरण जर पोषक असेल त्या पोषक वातावरणामध्ये अनेक प्रकारच्या बुरशा निर्माण होतात आणि पिकाला डॅमेज करतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं की प्रिव्हेंटिव्ह लष्टरचा वापर करणं फार गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, परत लास्ट स्टेजला बाग आहे फळाच्या, तोच प्रश्न. ठीक आहे, तेलकटमुळे मृग बहार सोडून दिला, परत 2-3 अडीच महिन्यांनी हस्तबहार धरू द्या का? बरेचसे प्रश्न आहे. तेलकटमुळे मृग बहार सोडून दिला, परत 2-2.5 महिन्यांनी हस्तबहार धरू द्या का म्हणतायत? पहिल्या पानगळीमध्ये आणि दुसऱ्या पानगळीमध्ये 110 दिवसाचं अंतर असावं, त्यानंतर तुम्हाला मादीकडे पुन्हा निघेल. प्रश्न आहे की प्लेग साठीचे प्रमाण कोलिकाचे सांगा डाळिंब साठी. प्लेग गुरे साहेब फंगल इन्फेक्शन आहे ना? हो. तर प्लेग जो आहे फंगल इन्फेक्शन आहे त्याच्याकरता कोनिका वापरण्याऐवजी कोनिकाचं प्रमाण जे आहे ते 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्येच आहे. त्यामुळे त्याचं प्रमाण तुम्ही 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्याला वापरा किंवा 1 एकरला 400 ग्राम. बॅक्टेरियल ब्लाइट सोडून आणखी कशावर चालते? तर कोनिका जे आहे ते बॅक्टेरियल ब्लाइट वरतीच काम करते आणि त्याबरोबर जे बुरशीजन्य करपा जो अँथ्रॅक्नोज नावाचा बुरशीजन्य करपा येतो, जे गोरे साहेबांनी सांगितलं की ज्याला आपण कोलेक्टाट्रिकम नावाचा जो करपा म्हणतो, तर त्या करप्यावरती पण कोनिका चालतं बॅक्टेरियल ब्लाइट सोडून. पुढचा प्रश्न आहे शेखर दिसलेंचा, झाडाला कळी आल्यावर कोनिकाचा स्प्रे घेतला तर चालतो का? तर विषय असा आहे की झाडाला कळी आल्यावर कोनिकाचा स्प्रे त्या ठिकाणी करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी तुम्हाला लष्टरच्या औषधाची गरज आहे. लष्टर या औषधाची त्या ठिकाणी गरज आहे. आणि कोनिकाची तुम्हाला पहिली फवारणी जी करायची आहे ती आपल्या लिंबाच्या आकाराचं फळ सेट झाल्यानंतर तुम्हाला कोनिकाची पहिली फवारणी करायची आहे. या स्टेजला तुम्हाला लष्टरची फवारणी करायची आहे. कळी लागण्याच्या थोडस मी इथं ऍड करेल, कोनिकामध्ये कॉपर आहे आणि तुम्हाला कोणत्याही कॉपर बेस्ड फंजीसाईड या अवस्थेत वापरायचं नाहीये. जर तुम्ही फ्लॉवरिंग स्टेजला मादीकळी उमललेल्या अवस्थेत कॉपरचा स्प्रे घेतला तर पोलन स्टरिलिटी येते, तुमची तर गळ वाढेल. म्हणून तोपर्यंत बॅक्टेरियल ब्लाइट येत नाही. जेव्हा तुमचं पूर्णचे पूर्ण फळ हिरवं होतं त्यावेळेस तुम्हाला तिथे कोनिका स्टार्ट करायचा आहे किंवा कॉपर बेस्ड फंजीसाइड स्टार्ट करायचा आहे. राईट. नंतर लस्टरचा वापर केल्याने बुरशी पण जाते आणि कलर पण छान येतो, लस्टरचा कधी करावा ते सांगा. चांगला प्रश्न आहे किंवा अनुभव सांगितले की लष्टरच्या वापरामुळे एकतर बुरशीचं कंट्रोल पण चांगलं होतं आणि त्याबरोबर एक छान कलर पण फळाला येतो. तर विषय असा आहे की लष्टरचा वापर आपण जर केला नंतर, सुरुवातीला जर प्रिव्हेंटिव्ह ज्याप्रमाणे करायचं आहे अनेक प्रकारच्या रोगांसाठी,
पण आणखी एक क्लस्टरचा फायदा आपल्याला मगाशी सांगितला की मादी कळी कमी प्रमाणात गळते आणि ज्या वेळेला तुम्हाला हार्वेस्टिंग करायचं आहे हार्वेस्टिंगच्या आधी तुम्ही जर 20-25 दिवस क्लस्टरचं ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला फळावरती चांगली चकाकी येते हा आमचा अनुभव आहे. क्लस्टर तुम्ही त्यावेळेला 1.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये हार्वेस्टिंगच्या आधी जर 20-25 दिवस वापरलं तर तुम्हाला अतिशय चांगली चकाकी येते, शायनिंग येते, ग्लेझिंग येते फळाला. त्यावेळेला तुम्ही क्लस्टरचा वापर त्यावेळेला एकदा करू शकता. सर पीएचआई का मैं अपडेट मैं दे देता हूँ यहाँ पे. पीएचआई जो है वो 10 दिन का पीएचआई है और एमआरएल जो है वो 0.01 एमजी का है. अभी कोविड के चलते हैं वो डिफॉल्ट एमआरएल हमें मिला है बट हमारा 10 डेज का हमारा पीएचआई है और हमें जेंथोमोनास, अल्टरनेरिया अल्टरनेटा और कोलेटोट्राइकम इन 3 डिसीज पे हमारे को इसका लेबल क्लेम मिला है. अतिशय चांगली गोष्ट आहे. सोबत साहेबांनी सांगितलं की फक्त डाळिंबामध्ये 10 दिवसाचा पीएचआय आहे आणि 2 बुरशीजन्य कर्पे, एक म्हणजे अल्टरनरिया आणि दुसरं म्हणजे कोलेक्टोट्राइकम, या 2 बुरशीजन्य कर्पे आणि 1 जीवाणूजन्य कर्पा झॅन्थोमोनस ऑक्सिनोपॉलिस या 3 रोगांवरती कोनिकाचं लेबल क्लेम आहे आणि त्याचा पीएचआय प्री हार्वेस्ट इंटरवल फक्त 10 दिवसाचा आहे. अच्छा प्रश्न विचारलाय की अनेक वेळेला आपण लस्टरचा वापर एका सीझनमध्ये करू शकतो का, तर विषय असा आहे की ज्या ज्या वेळेला गरज आहे प्रिव्हेंटिव्ह म्हणून तर त्यावेळेला आपण लस्टरचा वापर करू शकतो. लस्टरच्या एक्सिस वापरानं कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही पण अख्ख्या सीझनमध्ये तुम्ही 3-4 वेळा लस्टरचा वापर करू शकता, त्यामध्ये काही अडचण नाही. भोसले साहेबांचा प्रश्न आहे, सर निमॅटोड साठीचे प्रोडक्ट जे आहे ते क्लिक करा. भोसले साहेब आपण त्याच्यावरती परत आपण एक चर्चा करणार आणखी 4 दिवसानं गोरे साहेब त्याच्यावरती चर्चा करणार आहेत निमॅटोड वरती खास करून आणि एका चांगल्या प्रोडक्ट वरती. तर प्रश्न असे खूप आहेत गोरे साहेब, प्रश्न असे खूप आहेत पण आपल्याला आता थांबावं लागेल. तरी पण प्रत्येकाकडे गोरे साहेबांचा नंबर आहे, तर तुम्ही गोरे साहेबांच्या नंबरवरती कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर माझं नाव संजय पाटील आहे, माझा नंबर पण बऱ्याच लोकांकडे असेल, नसेल तरी पण एकदा नंबर सांगतो माझा. गोरे साहेब हात करताय तुम्ही, बोलायचं आहे काय? नाही नाही म्यूट केलेलं होतं मला. ओके ओके ओके. तर माझं नाव आहे संजय पाटील, मी दानुकाचा आहे एम्प्लॉई. माझा नंबर आहे 97-67-100-433, 97-67-100-433 माझा नंबर आहे. तर तुम्ही कधीही या नंबरवरती माझ्या कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता आणि गोरे साहेबांचा नंबर आहे तर त्या नंबरवरती पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला दानुकाच्या कोणत्याही प्रोडक्ट बाबतीत किंवा डाळिंबाच्या आणखी कोणतेही शंका असतील तर जरूर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. योग्य उत्तर माझ्याकडे असेल तर नक्कीच देईन, जर माझ्याकडे योग्य उत्तर नसेल तर मी जे तज्ज्ञ मंडळी आहेत गोरे साहेबांसारखी किंवा आणखी जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत दानुकामध्ये पण R&D ला तर त्यांच्याशी मी चर्चा करून तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर देईन. तर मला वाटतंय गोरे साहेब आपण आता कन्क्लूड करायला हवं. गोरे साहेब तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 1.5 तासापासून आपण या चर्चासत्रामध्ये आपण गोरे साहेबांकडनं खास करून डाळिंबामध्ये येणारे विविध प्रकारचे बुरशीजन्य कर्पे रोग आणि जीवाणूजन्य रोग आपण याच्यावरती माहिती घेतली. माहिती आपण किती घेतली तरी ती कमीच पडते कारण या 1.5 तास म्हणजे गोरे साहेबांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी डाळिंबामध्ये फार तोकडा आहे. आपण जरी दिवसभर बसलो तरी डाळिंबा हा विषय संपणार नाही. एका विषयाला एका रोगाला हात घालायचं म्हटलं तर 2-3 तास बोलायला लागतं किंवा बोलता येतं पण दुर्दैवानं वेळेच्या कारणामुळं आपल्याला ही मिटिंग आपल्याला आटोपती घ्यावी लागते. तर आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात आणि डाळिंबाविषयी पूर्ण डाळिंबातल्या रोगांविषयी माहिती घेतली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आणि आपले मनापासून आभार. त्याचबरोबर डाळिंब तज्ज्ञ आणि डाळिंब रत्न आमचे मित्र माननीय बाबासाहेब गोरे साहेब या मिटिंगला हजर राहिले आणि त्यांनी डाळिंबाविषयी इत्यंभूत शेतकऱ्यांना डाळिंबाच्या रोगांविषयी माहिती दिली आणि बरेचसे डाऊट्स जे आहेत ते गोरे साहेबांनी क्लिअर केले आणि खास करून तेलकट रोगाला तेलकट रागाला कशाप्रकारे आपण नियंत्रित करू शकतो त्याकरता त्यांनी 22-23 पॉईंटची एक सूत्र दिली आपल्याला की एका फक्त केमिकलच्या माध्यमातून आपण या रोगांना आपण नियंत्रित करू शकत नाही तर अनेक प्रकारे त्याला आपण IPM कन्सेप्ट एकात्मिक नियंत्रणाच्या माध्यमातून आपण या डाळिंबामध्ये येणाऱ्या जीवाणूजन्य कर्प्याला किंवा तेलाला आपण नियंत्रित करू शकतो. त्याकरता एकात्मिक संपूर्ण आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील किंवा प्रयोग करावे लागतील.
आणि त्याच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे या तेलकट डागाला आपण नियंत्रण करू शकतो त्याच्याविषयी गोरे साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. तर गोरे साहेबांचं पण या मीटिंग मध्ये मार्गदर्शनाच्या बाबतीत गोरे साहेबांना मी विनंती करतो की आपल्यालाही धन्यवाद सर देतो आणि आपलेही आभार मानतो. थँक्यू. त्यानंतर आमचे मित्र भोसले साहेब पंढरपूर वरून सरकोली वरून जॉईन झाले त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला मी असं जाहीर करतो. त्यानंतर पुन्हा एकदा 10 तारखेला आपण गोळे साहेबांसोबत दुसऱ्या एका विषयावरती आपण भेटणार आहोत ते म्हणजे सॉइल हेल्थ आणि निमॅटोड कंट्रोल त्या विषयावरती आपण गोळे साहेबांसोबत आपण भेटणार आहोत. त्या दिवशी पण काही जर डाळिंबाच्या रोगांविषयी प्रश्न आले तर नक्कीच आपण घेऊ. आपण या मीटिंगला आपण सर्वांनी जॉईन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू गोरे साहेब. थँक्यू बोलते सर. थँक्यू. थँक्यू सर. हमारे फेसबुक के जुड़े हुए जितने भी हमारे फार्मर्स हैं और साथी हैं उनको भी बहुत बहुत धन्यवाद और शुक्रिया. आप लोग स्वस्थ रहे और अच्छे से जो है खेती को करते रहे यही हम कामना करेंगे. हमारे सभी किसान भाइयों को पुनः प्रणाम नमस्कार धन्यवाद. धन्यवाद. थैंक यू.